सप्तम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। मंदाकिनी के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास स्वामी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदकंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदास जी साधु समाजाच्या समोर प्रभु रामचंद्रांची रामचरित मानस कथा वर्णन करून सांगतात। या कथेमध्ये रामापर्यंत जाण्याचे त्या ठिकाणी सोपान वर्णन करून सांगितलेले आहेत। राम प्रभूंच्या प्राप्तीकरिता लागणारा विलक्षण अधिकार या कथेच्या माध्यमातून त्याने आत्मसात करता येतो आणि आपण सर्वजण अधिकार संपन्न होऊन राममय होऊ शकतो एवढं सामर्थ्य गोस्वामीजीने या कथेच्या माध्यमातून समाजाला वर्णन करून सांगितलं। रामाच्या प्राप्तीकरिता अधिकाराची गरज आहे, अनाधिकाराला राम प्राप्त होणार नाही। रामकथा का श्रवण करावी, गोष्ट ऐकायची म्हणून नाही, का श्रवण करावी, चरित्र ऐकायचं म्हणून नाही, आपलं चरित्र चांगलं करायचं म्हणून, आपण मानव व्हायचं म्हणून, आपण राम व्हायचं म्हणून, त्याचं हे कारण आहे। गोस्वामीजींनी हेच अतिशय सुंदर रीतीनं आपल्या समोर मांडलं। या कथेतील प्रत्येक चरित्रामध्ये भाव आहे, त्या भावाचं ग्रहण करायचं आहे आणि त्याचं ग्रहण करून आपल्या जीवनामध्ये ते उतरवायचं आहे। या कथेचं करावं श्रवण, फक्त श्रवण करून न थांबता जे आपण श्रवण केलेलं आहे त्याचं करावं मनन, आणि फक्त मनन करून चालणार नाही, त्याचं करावं निधिध्यासन। तीन गोष्टी आहेत। श्रवण करणं म्हणजे ऐकणं, जशी गोमाता घास खाते, तिचं घास खाणं, ते खाऊन झाल्यानंतर शांतपणे बसते आणि बसून रवंथ करते, ते रवंथ करणं, आणि रवंथ करून झाल्यानंतर मग हा शांत त्याने बसून राहते, तिच्या चेहऱ्यावर असणारं जे विलक्षण समाधान, या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। घास खाणं वेगळं, रवंथ करणं वेगळं, आणि समाधानानं स्थिर बसणं वेगळं। तीन गोष्टी आहेत। तिचं जसं घास खाणं आहे तसं आपण श्रवण करावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं, जे ऐकलंय हा गोमाता जशी रवंथ करते तसं त्याचं आपण मनन करावं, म्हणजे आठवावं। इथे कथेत बसून ऐकायचं आणि दिवसभर दुसऱ्या दिवशी ते आठवत राहायचं, ते मनावर बिंबवायचं, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करायचा। या कथेत बरेच असे मुद्दे येतात की जे आपल्या जीवनाला लागू होतात। आपल्या जीवनात असणाऱ्या बऱ्याचशा अशा त्रुटी आहेत की ज्या त्रुटीसुद्धा ही कथा त्यांनी व्यक्त करून सांगते, मग आपल्याला कळतं अरे आपण इथे चुकतो आहोत। ज्या क्षणाला चूक कळेल त्याच क्षणाला निर्णय करावा की आपलं चुकतंय, आपण सरळ करून घ्यावं, याच्याकरिता कथा ऐकायची, वजाबाकी करण्याकरिता कथा ऐकायची, कथा ऐकण्याची कारणं आहेत। आणि मग त्या अडकिनी मनन झालं की निधिध्यासन, विचार करायचा आणि विचार करून ते सगळंचे सगळं आपल्या अंगी बाणायचं, आणि ज्या दिवशी हे सगळं आपल्या अंगी बाणेल त्या दिवशी निश्चितच आपल्याला रामरूपता प्राप्त होईल। म्हणून एवढं सामर्थ्य कथेचं आहे। ही कथा संशयी लोकांना पचत नसते, ही कथा त्यांनी तर्क करणाऱ्या लोकांच्या कक्षेत पडत नसते। इथे तार्किकाचं काय काम नाही महाराज, तार्किक लोक कथा ऐकू शकत नाहीत, आणि ऐकले तरी बोट घालतील, त्यात वाकडं तिकडं काड्या मोडतील, हा तार्किकाचं हे काम नाही। अशा तार्किकाचा संघही करू नये, तार्किकाचा टाका संघ तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग स्मरा हो, हे तार्किकाचं काम नाही, हे श्रद्धावानाचं काम आहे। श्रद्धावान असलं म्हणजे काही काही पण त्याच्या डोक्यावर थापायचं का? नाही ना, इथे काही पण नाही थापलं जात, डोळसपणानं सांगतोय। बुरसटपणा बाजूला काढून डोळसपणा, नजर महत्वाची आहे, त्या नजरेनं श्रवण केलं जातं, ती नजरच अतिशय महत्वाची आहे। म्हणून श्रद्धेनं ऐकावं, विश्वासानं ऐकावं, प्रेमानं ऐकावं, शांत चित्तानं ऐकावं, जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्याकरिता ऐकावं,
जीवनाचं सोनं करण्याकरिता ऐकावं, जीवन त्यांनी उच्च स्थितीला नेण्याकरिता ऐकावं. जीवनामध्ये मोठेपण संसारातल्या कोणत्याच गोष्टीनं प्राप्त होत नाही. ज्या ज्या लोकांनी संसारातल्या गोष्टी प्राप्त करून घेतल्याने मोठं होण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही हे सांगण्याकरिताच रामकथा आहे. रावणासारखा केवढा बलवान होता महाराज, 14 चतुर्युग्यांचं त्याला राज्य होतं, आयुष्य होतं. त्याला त्यांनी महाराज सोन्याची घरं त्यांनी होती, लंका नगरीच सोन्याची होती, 80,000 तर बायकाच होत्या. चतुर्युगी म्हणजे काय थोडे दिवस झाले का, एवढा मोठा कालावधी, एवढं त्याला आयुष्य, 1,25,000 तर त्याला नातवंडच होते, एवढी त्याची संपदा, एवढं त्याचं वैभव. पण महाराज म्हणतात एवढी संपदा असून काय उपयोगाला आलं, सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढी मोठी संपदा, पण त्याच्याबरोबर कवडी सुद्धा नेता आली नाही. मग रावणासारख्याला जर कवडी नेता आली नाही आपलं काय, रावणाच्या समोर दर्या में खसखस, त्याच्यासमोर एवढी एवढी तरी आपली संपदा आहे का, त्याच्यासमोर एवढं एवढं तरी आपलं आयुष्य आहे का, त्याच्यासमोर एवढं एवढं तरी आपलं वैभव आहे का, त्याच्यासमोर एवढी एवढी तरी प्रतिष्ठा आहे का. त्याच्या घरी त्या ठिकाणी देवदेवता बंदीखान्यात होते, ब्रह्मदेव पंचांग सांगायला होते, गणपती बाप्पा गाढवं वळायला होते, वायुदेव झाडून घ्यायला होते, खंडेराव त्याच्याकडे दाढी डोकी करायला होते, एवढं त्याचं सामर्थ्य होतं आणि त्याच्याजवळ कवडी नेता आली नाही. असं जर आहे तर बाकीच्या लोकांचं काय जायचं बरोबर. म्हणून या संसारातल्या लौकिकाला, प्रतिष्ठेला, वैभवाला भुलून जाऊ नका. याच्या प्राप्तीकरिता अट्टहास करू नका. अट्टहासच जर करायचा असेल तर रामपदाच्या प्राप्तीकरता करा. ज्यांनी ज्यांनी रामपद प्राप्त करून घेतलं ते चिरंतन झाले, त्यांचं आजही नाव निघतं महाराज. हे चंद्र सूर्य कितीतरी वेळेला संपून गेले, आले गेले, पण त्यांची नावं अजून तयार आहेत, अजून लोक त्यांची नावं घेतात. का? रामपदाची प्राप्ती करून घेतली म्हणून. या कथेच्या माध्यमातून काय प्राप्त करून घ्यायचंय? रामपद प्राप्त करून घ्यायचंय, रामचरणांची प्राप्ती करून घ्यायची. का सांगतोय? कशाकरिता? माणसाला समाधानाचं जीवन जगता यावं म्हणून. आज लोक समाधानी नाहीत, उचलून टाकल्यासारखं होतंय. का बरं? दुःख आहे, हाव आहे, मिळकत आहे, वाव आहे पोटामध्ये, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवल्यानं समाधान नाही, उलट दुःख आहे. मिळवण्याची आशा जोपर्यंत पोटात घेऊन फिरतात तोपर्यंत दुःखच दुःख आहे. ज्या दिवशी काहीच मिळवायचं नाही, देवाने दिलंय, समाधानी राहा, त्या समाधानात जर राहाल तर खऱ्या अर्थानं त्या दुःखापासून दूर राहाल. ते करण्याकरिताच परमात्मा येतो, अनेक प्रकारच्या लीला करतो. इथे सतीसारख्या त्या अग्नी तर्क करणाऱ्या लोकांना परमात्मा कळाला नाही, तिला सतीचं शरीर सोडून द्यावं लागलं आणि पुन्हा पार्वती होऊन जन्माला यावं लागलं. एक जन्म लागला. भगवान शंकराच्या बायकोला जर एक जन्म घेऊन यावा लागतो तर आपल्यासारखीची काय गोष्ट आहे. म्हणून तिनं जी चूक केली ती चूक त्यांनी इतरांनी करू नये म्हणून प्रकर्षानं एवढी कथा वर्णन करून सांगितली. आधी शिवचरित्र सांगितलं. सतीच्या मनात विकल्प निर्माण झाला, तो विकल्प तिला त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं मृत्यूला कारणीभूत झाला. पार्वतीच्या रूपात आली आणि आता विचारू लागली, सांगा महाराज, योग्य असणारा सुमूर्त पाहिला. आणि मुहूर्त पाहून त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराच्या समोर बसले. एखाद्याकडून जर आपल्याला तत्वज्ञान श्रवण करायचं असेल तर आधी त्याची शरणागती करावी लागते, आधी त्याची विनंती करावी लागते, त्याची सेवा करावी लागते, त्याचा मूड पाहावा लागतो कसा आहे. तो जर चांगल्या मूडमध्ये असला तर सहज आपल्याला त्यांनी सांगू शकतो, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले, सांगतील पुशले, ज्याने अंतकरण बोधले संकल्पा नये, असा ज्यांचा भाव आहे. भगवान शंकर मस्त आहेत, स्वतःच्या मस्तीमध्ये बसलेले आहेत, शांतपणे भगवंताचं चिंतन करत. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज योग्य सुवेळ त्या ठिकाणी पाहिली आणि त्यावेळेमध्ये भगवान शंकराचं स्तवन करू लागले महाराज. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम
हर हर भोले नमः शिवाय। सुंदर वेळ साधलेली आहे, पार्वतीला पश्चाताप झालेला आहे आणि पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं महाराज, चुकीचं। बरेच लोक चुका करतात पण पश्चातापच होत नाही। चूक केल्यानंतर जर पश्चाताप झाला आणि पश्चाताप मुखातून व्यक्त झाला की समजायचं सगळ्यात मोठं प्रायश्चित्त झालं। लोक कबूलच करत नाहीत महाराज चूक, हा ती जर तशीच दाबून ठेवली आणि पश्चाताप जर केला नाही तर बघायला येत असते। पश्चाताप केल्यानंतर कमी हा त्रास होतो, दाबून जर ठेवली तर जास्त त्रास होतो। पार्वतीनं कबूल केलं की मला नाही राम कळाला, मी त्याची परीक्षा घेतली, मला क्षमा करा, पण आज मला कथा ऐकायची आहे, मला भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे, सांगा। ते शुद्ध असणारं, निर्गुण निराकार असणारं त्याडगे महाराज ब्रह्मतत्व आहे, ते सगुण साकार रूपानं रामाच्या रूपानं कसं प्रगट झालं मला सांगा। भगवान शंकर सांगू लागले, जब जब होय धर्म के हानी, बाड हे असुर अधम अभिमानी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा, हरहु कृपा निधी सज्जन पीरा। भगवान अवतीर्ण होतो जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, साधू संतांवर अत्याचार होतो, तो परमात्मा तेव्हा प्रगट होत असतो। त्याची प्राकट्याची पाच कारणं मी तुला सांगतो, प्रधान कारण आहेत पाच, काल ते संक्षिप्त रूपाने आपण पाहिले। पहिलं कारण त्यांनी सांगितलं, द्वारपाल हरी के प्रिय दो, द्वारपाल हरी के प्रिय दो, द्वारपाल हरी प्रिय दो, द्वारपाल हरी प्रिय दो। जय अरुणी जय जानू सबको, जय अरुणी जय सबको, जय अरुणी जय जानू सबको, जय जानू सबको। द्वारपाल हरि के प्रिय दो, वैकुंठामध्ये श्रीहरी परमात्म्याच्या दारात उभे राहणारे दोन द्वारपाल आहेत, एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव आहे विजय, दोघे द्वारपाल आहेत। एक दिवशीचा प्रसंग आहे, सनकादिक संत
जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, मानस पुत्र आहेत, त्यांचे नाव आहे सनक, सनंदन, सनातन आणि सुजात, चौघे भाऊ आहेत. यांना सनकादिक संत म्हणतात. हे पहिले संत, पहिले वहिले संत. भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करत त्या अडगे महाराज वैकुंठधामापर्यंत गेले आणि वैकुंठात प्रवेश करायचा आहे. पाच पाच वर्षाची त्यांची मूर्ती आहे, छोटे छोटेच आहेत महाराज. त्यांच्या बापाने त्यांना शापच देऊन टाकला होता, आयसे रो. त्यांना प्रगट केलं आणि सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. ब्रह्मदेवानं ते म्हणले नाही, संसार करण्याकरिता आमचा जन्म झाला नाही, आम्ही भगवंताचं भजन करणार आहोत. ब्रह्मदेवाला राग आला आणि राग येऊन त्यांनी शाप देऊन टाकला, आयसे रो. तसेच राहिले महाराज. सगळ्यात जास्त वयस्कर आहेत, सगळ्यात मोठे तपस्वी आहेत, पण दिसतात मात्र पाच वर्षाच्या मुलासारखेच. त्यांचं पाच वर्षाचं वय तसंच राहिलं. गेलेले आहेत आतमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतायत. द्वारपालाने अडवलं, खबरदार तुम्हाला आतमध्ये जाता यायचं नाही. म्हणे का बरं? भगवंताची आज्ञा घेतल्याशिवाय कोणाला आतमध्ये पाठवलं जाणार नाही, आम्ही देवाला विचारून येतो. ते म्हणले असं काय करता, आम्ही ब्राह्मण आहोत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहोत, भगवंताचे भक्त आहोत, श्रीहरीला शरण आलेलो आहोत, आम्हाला त्यांनी भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली आहे, अडू नका, जाऊ द्या. नाही म्हणले जाता येणार नाही. दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे म्हणायचे जाऊ द्या, ते म्हणायचे जाऊ देता जाऊ देणार नाही. बराच वेळापर्यंत वादावाद त्यांनी झाला. सनकादिकांचा अधिकार मोठा आहे, जरी पाच वर्षाचे दिसत असले तरी अधिकारी आहेत महाराज. जय विजयांच्या समोर आधी काकुळती येऊन बोलत होते आम्हाला आज जाऊ द्या, पण तरी ते ऐकत नाहीत. मग हे रागावले, रागावून त्या ठिकाणी महाराज क्रोधायमान झाले, डोळे लाल त्यांनी केलेले आहेत. आणि जय विजयांकडे पाहून त्यांनी बोलू लागले, भगवंताच्या दर्शनामध्ये अडथळा निर्माण करत आहात, आम्ही भगवंताचे भक्त आहोत, आम्हाला त्यांनी आतमध्ये जाण्याकरिता अडवत आहात, देवलोकात राहून राक्षसासारखं काम करत आहात, जा तुम्हाला शाप देतो दैत्य व्हाल. दैत्य होण्याचा शाप प्राप्त झाला. आरडाओरडा चालू आहे बाहेर, भगवंताला आतमध्ये कळालं. आता आपल्या दारात जर कोणी आरडाओरडा करत असेल, घरातल्या माणसाला कळणार ना महाराज? देवाला कळालं कोणतरी आरडाओरडा करत आहे. घाईघाईनं भगवान बाहेर आले. बाहेर येऊन पाहतात तर काय, सनकादिकांनी जय विजयांचा त्यांनी संवाद सुरू आहे. याने शाप देऊन टाकलेला आहे, तुम्हाला दैत्य व्हावं लागेल. जय विजयांनी भगवंताला पाहिलं, भगवंताचे चरण धरले, देवा आमची काय चूक आहे आम्हाला सांगा, आम्ही द्वारपाल आहोत, आमचं काम आम्ही करतो आहोत. हे सनकादिक त्यांनी आले आतमध्ये जाण्याचा विचार करतात, त्यांना सांगितलं थांबा, आम्ही देवाची आज्ञा घेऊन येतो. खरं तर संत दारात आल्यानंतर बेरोकठोक त्यांना घरात न्यायला पाहिजे, पण देवही त्यांनी बाहेर आला महाराज. का बरं माहिती आहे? वैकुंठामध्ये प्रवेश मिळतो गोष्ट खरी आहे, पण सर्वांना नाही. जे त्यांनी काम क्रोधादी विकारांपासून दूर झालेले आहेत त्यांनाच वैकुंठात प्रवेश मिळतो. जो मनुष्य शाप देतो तो मनुष्य क्रोधित होतो की नाही? क्रोध आल्याशिवाय मनुष्य शाप देईल का? जे अर्थी यांनी शाप दिला त्या अर्थी त्यांना क्रोध आला, आणि ज्यांच्याजवळ क्रोध निर्माण झाला ते वैकुंठात कसे जाते? भगवंतांना विचार केला की वैकुंठात येण्याच्या योग्यतेचे नाहीत, क्रोध येतोय अजून, काय करा? म्हणून भगवान स्वतः बाहेर आले. जय विजयांचे त्या ठिकाणी दुःख पाहिलं, व्याकुळ झाला भगवान. दैत्य त्याने व्हावं लागणार आहे, शाप प्राप्त झाला. म्हणे काहीतरी उशाप मागा. सनकादिकांची क्षमा मागू लागले, क्षमा करा, लवकरात लवकर परत वैकुंठात येता येईल असं काहीतरी साधन सांगा. काय केलं म्हणजे लवकरात लवकर वैकुंठात येता येईल? त्याने सांगितलं सात जन्म भगवंताची भक्ती करा, मग वैकुंठात येता येईल. जय विजय म्हटले सात जन्म जरा जास्त होतात असं नाही वाटत का तुम्हाला? जास्तच झाले सात जन्म, एवढे सात जन्म घ्यायचे मग वैकुंठात परत यायचं? जरा लवकर येण्याचा उपाय सांगा ना. म्हटले येता येईल ना लवकर सुद्धा, कधी कसं? म्हटले तीन जन्मात तुम्हाला वैकुंठात येता येईल. मग काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल, पण विरोधी भक्ती करावी लागेल, देवाबरोबर शत्रुत्व करावं लागेल. देवाची त्यांनी भक्तीच करायची, पण देवाचा विरोध करायचा, देवाबरोबर दुश्मनी करायची. असं जर करत असाल तर तीनच जन्मात वैकुंठात याल असं सांगून टाकलं. ठरलं जर लवकरात लवकर परत वैकुंठात येता येत असेल तर काय हरकत आहे विरोधी भक्ती करायला. तीन जन्म त्यांनी ठरले, तीन जन्म दैत्य होणार आहेत असा त्यातला भाव आहे. भगवंतानं पाहिलं, अरे हे तीन वेळेला त्यांनी आता जन्माला येणार आहेत.
देवाकडे पाहू लागले, देवा तुमचा आणि आमचा आता वियोग होणार आहे, आम्ही मृत्यूलोकात जातो आहोत, दैत्य होऊन त्या जन्माला येणार आहोत. भगवान म्हणले चिंता करू नका, हा सगळा माझाच खेळ आहे, मला खेळायचं म्हणून तर मी हे सगळं करतोय. काय करणार आहात? तुम्हाला जर 3 जन्म घ्यावे लागत असतील तर मी तुमच्याकरिता 4 जन्म घेईन. देवानं 4 घ्यायचे ठरवले महाराज. सत्ययुगामध्ये त्या ठिकाणी हे जय विजय जन्माला आले, दैत्य होऊन जन्माला आले, दितीचे पुत्र झाले. कश्यप आणि दिती यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. एक झाला त्यांनी महाराज हिरण्याक्ष, आणि दुसरा झाला हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षानं सर्व देवदेवतांना त्रस्त करून टाकलं, त्याला मारण्याकरिता भगवंतानं वराह अवतार धारण केला. आणि हिरण्य हा कश्यपू त्यांनी पुढे उन्मत्त झाला आणि त्याला मारण्याकरिता भगवान नरसिंह रूपात प्रगट झाले. देवाचे 2 अवतार झाले, भक्तांचा एकच झाला, 2 देव आले. तेच त्या ठिकाणी पुढे जाऊन त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण झाले, रावण आणि कुंभकर्ण त्यांना मारण्याकरिता भगवंतानं राम रूप धारण केलं आणि राम अवतार धारण करून भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. तेच पुढे जाऊन त्यांनी महाराज द्वापारयुगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र झाले आणि त्यांना मारण्याकरिता भगवान कृष्ण रूपानं प्रगट झाले. त्यांना 3 यावं लागलं पण भगवान 4 वेळा आले. वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण 4 अवतार भगवंतांना घेतले. भक्तांवर एवढं प्रेम करतोय. सनकाधिक संत सुद्धा खजील झाले महाराज. त्यांना वाटलं आपल्यामुळे एवढा शाप मिळाला आणि हे 3 येणार आहेत, ते 4 वेळेला येणार आहेत, आपण काय करावं? ज्यानं शाप दिला होता ना तो म्हटला आम्ही सुद्धा प्रगट होऊ. हिरण्यकश्यपूला 4 मुलं होते, ल्हाद, अनुल्हाद, उल्हाद आणि प्रल्हाद असे 4 नाव आहेत. म्हणून तेच सनकाधिक संत त्यांनी महाराज प्रल्हाद आणि त्याचे भाऊ होऊन त्यांनी प्रगट झाले. म्हणजे त्यांनाही त्यांनी पश्चाताप झाला, क्रोध आला होता ना, म्हणून क्रोधाचं शमन त्यांनी अशा पद्धतीने झालं. म्हणून तेच त्या ठिकाणी महाराज त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण झालेले आहेत. आणि रावण कुंभकर्णांनी त्या ठिकाणी महाराज सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली, देवदेवतांना त्रस्त करून टाकलं, ब्राह्मणांचा छळ सुरू केला, गोमातेचा छळ केला. पृथ्वीला पापाचा भार सहन झाला नाही, भगवंताची त्यांनी प्रार्थना केली आणि भगवान राम रूपात प्रगट झाले, जन्माचं पहिलं कारण. दुसरं कारण त्यांनी महाराज जन्माचं महाराज वर्णन करून सांगतात. एक कल्प सूर देखी दुखारे समर जलंधर सत बारहारे एक कल्प सूर देखी दुखारे समर जलंधर सत सबहारे शंभू कीन संग्राम अपारा धनुज महाबल मारिन मारा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ये सकल पसुर एक कल्प सुर देखी दुखारे समर जलंधर सत सब हारे. एका कल्पामधली कथा सांगतो म्हटले. काय झालं? समर जलंधर सब सत सब हारे. समर म्हणजे युद्ध आणि जलंधराबरोबर म्हणजे जालंधर नावाचा दैत्य जन्माला आला. या जालंधर नावाच्या दैत्याबरोबर युद्ध करत असताना 100 वेळेला देवदेवता हारले.
शंभू किन संग्राम अपारा, शंभू म्हणजे भगवान शंकर, भगवान शंकरानं सुद्धा या जालंधराबरोबर अपार असणारा संग्राम म्हणजे युद्ध केलं, पण तरी सुद्धा तो दैत्य काही केला मारलाच जाईना, याचा जन्म समुद्रातून झाला होता म्हणतात. आपण काल पाहिलं की कामदेवाला जाळलं आणि भगवान शंकराच्या तृतीय नेत्रातून त्याने प्रगट झालेला जो अग्नी आहे, नेत्री ज्वाळा असं आपण म्हणतो ना, त्याच्या नेत्रातून प्रगट झालेली जी ज्वाळा आहे ती ज्वाळा समुद्रात जाऊन स्थिर झाली आणि त्या ज्वाळेपासून एक पुत्र प्रगट झाला, त्याचं नाव आहे जालंधर. हा जालंधर नावाचा दैत्य आहे, दुराचारी आहे. याच्या पत्नीचं नाव आहे वृंदा. वृंदा ही वृंदा त्यांनी पतिव्रता आहे महाराज. पातिव्रत्याचं केवढं महत्व वर्णन करून सांगितलं. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, कशी पतिव्रता असावी, तिचं पातिव्रत्य त्यांनी कसं असावं, पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता, जी अनायास आत्महिता भेटेची. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, माऊली वर्णन करून सांगतात, ती पतिव्रता जिचं हृदय त्यांनी आपल्या पती वाचून दुसऱ्या पुरुषाचा विचार सुद्धा करत नाही अशी असणारी स्त्री म्हणजे पतिव्रता. अशी पतिव्रता होती वृंदा. या वृंदेच्या पातिव्रत्याच्या बळावर आणि हा जालंधर उन्मत्त झाला होता, मारलाच जात नव्हता महाराज कोणाला. एवढं युद्ध भयंकर झालं, देवदेवता हरल्या 100 वेळेला. भगवान शंकरासारखे प्रलयंकर आहेत पण ते सुद्धा त्याच्या समोर हा परास्त झाले. कशानंच मारला जात नाही, आता काय करावं. सर्वांना कारण कळालं, याची पत्नी पतिव्रता आहे. मग सगळ्या देवदेवता पालन करणाऱ्या भगवान विष्णूकडे गेल्या आणि भगवंताची विनंती करायला लागल्या, देवा ती वृंदा पतिव्रता आहे म्हणून हा मरत नाही, आणि हा मरत नाही म्हणून सगळ्या जगाला त्रास आहे, तिच्या पातिव्रत्याचा भंग झाला पाहिजे, काय करा. भगवंतानं सांगितलं, चिंता करू नका, मी काहीतरी उपाय करतो. म्हणून भगवान विष्णू त्या ठिकाणी श्रीहरी परमात्मा स्वतः जालंधराचं रूप धारण करून या वृंदेच्या महालात गेले महाराज. तो युद्ध करण्याकरिता गेला होता, त्याचं तिकडे युद्ध सुरू आहे, आणि त्याच काळात भगवान त्याचंच रूप धारण करून वृंदेच्या महालात आले. या वृंदेला त्याने ओळखूच आले नाहीत भगवान. खरं तर ही वृंदा भगवान विष्णूची भक्त आहे. हा तिला त्याने इष्टदेव ओळखू यायला हवा होता, पण तिला भगवान ओळखू आले नाही, जालंधराच्या रूपात आले. तिला वाटलं माझा पतीच आला. तिनं स्वागत सत्कार केला आणि आपल्या मंचकावर त्याने भगवान विष्णूला, जालंधराला त्याने जालंधराच्या रूपात असणाऱ्या भगवान विष्णूला बसवलं आणि त्यांच्या शेजारी त्या मंचकावर जाऊन बसले. परपुरुषाच्या मंचकावर बसल्याबरोबर तिचं पातिव्रत्य भंग झालं. तिचं पातिव्रत्य भंग झालं आणि त्याचा परिणाम तिकडे भगवान शंकराबरोबर युद्ध करणारा जालंधर शंकराच्या हातानं मारला गेला. त्याचं मस्तकच उडवलं भगवान शंकरानं. सर्वत्र हाहाकार झाला. सेवक त्या ठिकाणी त्याचं मस्तकच घेऊन आले आणि वृंदा त्यांनी मंचकावर बसलेली आहे भगवंताच्या शेजारी. काय करावं, ते मस्तक त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी पाहते आहे हे तर माझ्या पतीचं मस्तक आहे, आणि भगवंताकडे पाहिलं म्हणे हे पती दिसत आहेत, रागानं पाहिलं कोण आहात तुम्ही, हा असं म्हटल्याबरोबर भगवान मूळ स्वरूपात प्रगट झाले, विष्णू रूपात प्रगट झाले. वृंदा रडू लागले. पतीचं मस्तक आपल्या हातात घेतलं, हृदयाला लावते, आकांत करते, पतिव्रत आहे, पती वाचून त्यांनी जगणं तिला असह्य त्यांनी वाटू लागलं, एवढी क्रोधायमान झाली. हा माझं पातिव्रत्य भंग केलं माझ्या इष्ट देवानं, तू माझा देव आहेस, तुझी उपासना करते आहे, तुझी भक्ती करते आहे, तूच माझं पातिव्रत्य भंग केलं, आता कोणाच्या समोर अपील करू सांग. माझ्या जीवनात जर दुःख आलं तर मी तुझ्या समोर सांगायचं, पण तूच जर माझ्या जीवनात दुःख आणत जर असशील तर मी कोणासमोर अपील करू सांग देवा. रागावलेली पतिव्रता भगवंताच्या समोर क्रोधानं बोलू लागली आणि तिनं काही क्षणात शाप देऊन टाकला, देवा अरे मला एवढं मोठं दुःख देताना तुझं काळीज दगडासारखं झालं का रे, दगड झालास का सांग, जा मी तुला शाप देते, तू दगड होऊन पडशील. तिचा शाप भगवंताला लागला आणि भगवंताला दगड व्हावं लागलं महाराज. पालन करताच दगड झाला, सगळं सृष्टीचक्र बंद होऊ लागलं. सगळ्यांचं भरण पोषण करणारा परमात्मा जर दगड झाला तर भरण पोषण कोण करणार. मग सगळीकडे हाहाकार होऊ लागला, देवदेवता वृंदेची शरणागती करू लागले. वाचव ही सृष्टी, आता तूच वाचू शकतेस, देवाला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आण. तिनं सांगितलं जमत नाही, मी ते परत करणार नाही, माझा पती हेच माझं विश्व आहे, माझा पती हेच माझं जीवन आहे,
माझा पतीच जर नसेल तर मला या विश्वासी काय घेणं देणार, असे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडू लागले. भगवती लक्ष्मी समोर आली. हा, ही तिची ननंद आहे. कशी काय, ती पण समुद्रातूनच प्रगट झालेली आहे ना. लक्ष्मी सुद्धा समुद्रातूनच प्रगट झाली आणि जालंधर सुद्धा समुद्रातूनच प्रगट झाला. ही जालंधराची बहीण आहे लक्ष्मी. ती वृंदेच्या समोर गेली आणि तिला विनंती करू लागली, असं करू नकोस, माझ्या पतीला त्याने पूर्वस्वरूपामध्ये आण. सगळ्याच देवदेवतांनी विनंती केली आणि वृंदेनं स्वतःचं मन मोठं केलं आणि भगवंताला शापातून मुक्त करून टाकलं. भगवान पुन्हा पूर्वस्थितीत आले आणि पूर्वस्थितीत आल्यानंतर त्या वृंदेची दिव्य अवस्था पाहून भगवंताच्या नेत्रांमधून अश्रू आले. वृंदे, तुला दुःख देण्याचा माझा हेतू नव्हता, ह्या जगाला वाचवण्याचा माझा हेतू होता. तू जरी पतिव्रता असशील, तुला तुझ्या पतीविषयी फार प्रेम असेल, पण तुझा पती दुराचारी होता, तो सर्वांना त्रास देणारा होता आणि दुष्टाचं त्याने निर्दळन करणं हा माझा धर्म आहे. माझा धर्म मी पुरा केला म्हणून त्या ठिकाणी मला असं वागावं लागलं. मी आता काय करू, नाईलाज झाला. आणि वृंदा सती जाण्याकरिता निघाली, पतीचं मस्तक आपल्या हातात घेतलं आणि सती जाण्याकरिता निघाली. भगवंतानं तिला वचन दिलं, वृंदे ऐक, आता तू जिथे पती जा, तू सती जाशील तिथे एक वृक्ष तयार होईल. हा, त्या वृक्षाला लोक वृंदा म्हणतील. त्या वृक्षाला अजून एक नाव प्राप्त होईल, तुलसी. तुलसी आणि मी स्वतः त्याने तू दिलेला शाप सांभाळील, दगड होऊन राहील. दगड म्हणजे शालिग्राम रूपानं परमात्मा राहणार आहे. शालिग्राम, आपण शालिग्राम शिला ठेवतो ना तुळशीमध्ये, त्याचं कारण तेच आहे. मी दगड म्हणून तुझ्या शापाचं त्याने महाराज स्वागत करीन, दगड होऊन राहीन, भगवंतानं सांगितलं. आणि दुसरा मुद्दा सांगितला, ऐक, जो कोणी तुला मध्यस्थी करून माझ्यापर्यंत येईल, तुला वचन देतो, जो कोणी तुला मध्यस्थी करून माझ्यापर्यंत येईल त्याचं मागचं जीवन पाहणारच नाही, तो कसा आहे ते त्याचा स्वीकार करेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपण गळ्यात तुळशीच्या माळा का बरं घालतो माहिती आहे? त्याचं कारण हेच आहे की आपण आत्तापर्यंत आपलं जीवन त्या ठिकाणी संसाराकरता घालवलेलं आहे. सगळं जीवन संसारामध्ये बरबटवलेलं आहे. हा, दिला देह भगवंतानं भजन करण्याकरिता, हा, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग, याच्याकरिता देवी दिला देह भजन गोमत, भजन करण्याकरिता दिला आणि संसाराच्या कामाला लावला. हा, मग सगळे संसाराचे काम आटोपल्यावर जर देवाच्या भक्तीला लागायचं असलं तर लोक माळ घालण्याकरिता येतात. हा, आणि ते त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या भजनाला जर लागण्याकरिता असे गेले चालत चालत देवाच्या समोर, देवा आमचा स्वीकार कर. देव मागचं सगळं बाड उघडून काढील. काय काय कर्म केलेत बघ जरा. खाऊ नये ते खाल्लंय, पिऊ नये ते पिला, वागू नये तसं वागला, करू नये लोकांच्या चोऱ्या केल्या, कोणाकोणाचे बांध रेटले, कोणाकोणाचे घोटाळे घातले, कुठं कुठं व्याभिचार केला, हे सगळं माझ्याकडे लिहिलेलं आहे, देव म्हणतो. आणि आता तोंड वर करून माझ्याकडे आला, माझा स्वीकार करा, असा नाही स्वीकार करणार. भगवान म्हणतो चल, आता काय करा. देवानं असा हकलून दिला, मग कोण भगवंतापर्यंत घेऊन जाईन, कोणाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाऊ. देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर देवानं वरदान दिलेलं आहे वृंदेला, तिला शरण जा, ती तुळस घ्या आणि आपल्या शरीरावर ठेवा. ती शरीरावर जर ठेवली भगवंताच्या समोर गेले तर भगवान तुमचं मागचं काहीच उचकून पाहणार नाही, तुम्ही आहेत त्या स्थितीत तुमचा स्वीकार करील, एवढं सामर्थ्य तुळशीच्या माळेत आहे. म्हणून तुळस गळ्यामध्ये त्याने महाराज धारण करावी, तुळशी सामर्थ्य आहे महाराज तिच्यामध्ये. आपण नैवेद्य देवाला दाखवतो ना, ते नैवेद्य दाखवताना त्या ठिकाणी महाराज एक तुळशीचं पान त्याच्यावर ठेवतात. सव्वा किलो रवा, सव्वा किलो काय काय लागतं, सगळी साखर हे सगळं आणायचं, एकत्र करायचं आणि ते जे तयार करतात ना मावश्या, ते तयार होतं त्यावेळेला त्याला प्रसाद म्हणत नाहीत, त्याला नैवेद्य सुद्धा म्हणत नाहीत, त्याला शिरा म्हणतात. शिरा है की नाही, तो तयार होतो आणि त्याच्यावर दोन तुळशीचे पानं ठेवले आणि देवाच्या समोर नेलं की त्याला नैवेद्य म्हणतात, आणि तोच देवासमोर उचलून बाहेर आणलं की त्याला प्रसाद म्हणतात. हा त्यातला भाव आहे. का बरं एवढं सगळं कशानं घडलं, त्या शिऱ्याचा नैवेद्य पण झालं आणि त्याचा प्रसाद पण झाला, त्याला कारण फक्त तुळशी. तुळशीमुळेच या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणून तुळशी एवढी महत्त्वाची आहे. तसं आपलं शरीर त्या ठिकाणी संसाराच्या कामाकरिता आपण लावलेलं आहे, पण हे भगवंताच्या कामाला जर लावायचं असेल आणि भगवंतांना जर आपला स्वीकार करावा असं वाटत असेल तर आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे महाराज. एका ठिकाणी महाराज म्हणतात, आंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो, पण तो आंतरी निर्मळ असला पाहिजे ना. त्याचं अंतकरण जर निर्मळ नसेल आणि माळ नाही घातली काय उपयोग आहे त्याचा.
अंतकरण निर्मळ असेल आणि वाचेचा जर रसाळ असेल कोणाला दुखवत नसेल तर जाईल भगवंतापर्यंत तो सुद्धा, काय आवश्यकता नाही माळ घालायची. पण आपलं निर्मळ होत नाही ना अंतकरण, आपल्या पोटात अजून हिंसा आहे, आपल्याला प्रतिबंध नाही, आपल्याला काही बंधन नाही, लोकांना माळ बंधन वाटते, हा महत्त्वाचा विचार आहे. अरे पण ते बंधन असू द्या ना, भगवंताच्या पर्यंत जाण्याकरिता माणसानं स्वतःला बंधनात टाकावं. बंधन दुःखकारक असतं, पण भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता स्वीकारलं तर कशाचं दुःखकारक होईल, ते सुखकारच होईल, हा महत्त्वाचा विचार. मेल्यानंतर लोक तुळशीचं पान घालतात तोंडात, अन म्हणतात तुळस तोंडात घालायची उचला याला. ज्यानं जन्मभर कोंबड्या खाल्ल्या, ज्यानं जन्मभर त्यांनी पशु मारून खाल्ले, आणि ते मेल्यानंतर तुळशीचं पान घातले आणि त्याचा उद्धार होणार आहे का? त्याला तुळशीचे पानं नाही घातले पाहिजे, कोंबडीचे पख घातले पाहिजे तोंडात, मग उचलला पाहिजे. महाराज जरा जड वाटतं का ऐकायला? काय करू आता मी? वस्तुस्थिती तर अशीच आहे. त्याला काय तुळशीचे पानं मेल्यावर करतील महाराज? अग्निदेवच त्याचा स्वीकार करील तुळस तोंडात घातल्यावर, हा महत्त्वाचा विचार आहे. असू द्या तुळशी, हा ती त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं सती जाण्याकरिता निघाली, पण रागावलेली आहे. तिनं देवाला दगड होण्याचा शाप दिला, पण अजून देवाला सांगितलं, देवा मला माझ्या पतीचा वियोग होतो आहे आणि तो तुझ्यामुळे होतो आहे, पण तुला शाप देते, हा जालंधर हा पुढे जाऊन रावण होईल, रावण होईल, तुला राम व्हावं लागेल, आणि हा रावण होऊन तुझी पत्नी चोरून नेईल, आणि तुला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. जसा मला आज पतीचा वियोग होतोय तसा तुला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल, तिनं शाप देऊन टाकला. हा त्यातला भाव आहे. हे त्यांनी महाराज प्रभूंच्या प्राकट्याचं दुसरं कारण त्यांनी वर्णन करून सांगितलं. दोन कारण झाली, आता तिसरं कारण त्यांनी महाराज सांगतात. नारदानं शाप दिला भगवंताला, पदीन एक बारा नारद शाप दिन एक बारा नारद शाप दिन एक बारा नारद शाप दिन एक दिन एक बारा कल्पते ही लागी अवतारा. नारदाने भगवंताला शाप दिला एका कल्पामध्ये, आणि म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला राम रूपामध्ये. नारदाने देवाला शाप दिला असं ऐकल्यावर पार्वती आश्चर्यचकित झाले, कारण नारदजी पार्वतीचे गुरु आहेत ना. ते म्हणले, माझे गुरुजी असे कसं काय करतील, देवाला कसं काय शाप देतील? म्हणले, तुझे गुरुजी काय, देवानं जर बुद्धी फिरवली तर कोणी पण हे करू शकत. कसं काय झालं सांगा? कारण सांगू लागले. एकदा काय झालं, नारदजी महाराज त्या ठिकाणी मोठे तपस्वी आहेत, तपश्चर्या करण्याकरिता एका वनामध्ये गेले. ते तपश्चर्या करण्याकरिता गेलेले आहेत, तप करू लागले. त्यांची तपश्चर्या आणि भगवंताच्या नामचिंतनाची तपश्चर्या. एका हातामध्ये ब्रह्मविनाय, एका हातामध्ये चिपुळे आहेत, भगवंताचं भजन करतायत. वास्तविक पाहता ते मस्त आहेत महाराज, फकीर
फकीर अवस्थेत आहेत, काही कोणाची कोणत्या प्रकारची फिकीर नाही, त्याला म्हणायचं फकीर। फिकर सबको खा गई, फिकर सबका पीर। सगळ्याच लोकांना फिकीर असते महाराज, कशाची ना कशाची तरी, कोणाला धनाची, कोणाला मानाची, कोणाला संपत्तीची, कोणाला प्रतिष्ठेची, कोणाला वैभवाची फिकीर, हे मिळवायचं ते मिळवायचे। आणि एखाद्याला तसली नसली हां फिकीर, तर त्याची शुगर वाढते, त्याला बीपी वाढू लागतो, त्याच्या किडण्या खराब होतात, त्याची फिकीर। कशाची ना कशाची तरी फिकीर सगळ्यांनाच आहे महाराज। फिकर सबको खा गई, फिकर सबका पीर, पर फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर। वाह वाह रे मौज फकीरा की, 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 वाह वाह रे वाह वाह रे वाह वाह रे वाह रे वाह वाह रे वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की। कभी चबाए चना चबेगा, कभी चबाए चना चबेगा, कभी चबाए चना चबेगा, कभी चबाए चना चबेगा, कभी लपटे वाह वाह रे वाह वाह रे वाह वाह रे वाह रे वाह वाह रे वाह रे वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की, वाह वाह रे मौज फकीरा की। रंग भगवान की जय। वाह वाह रे मौज फकीरांदी, वाह वाह रे मौज फकीरांदी। फकीर मौज आहे महाराज, कधी कधी चने खाऊनच राहावं लागतं, मस्त आहे। चण्यावर राहिला तरी खुश आहे, एखाद्या दिवशी खिरही खायला मिळते त्याच्यातही मस्त आहे। खिरे मिळाली तरी घाबरा होत नाही, आणि चने मिळाले तरी दुःखी होत नाही, मस्त आहे स्वतःच्या मस्तीमध्ये, याला फकीर म्हणायचं। सगळे लोक फकीरीत राहू शकत नाहीत, दुःखी होतात। थोडं जर ऊन झालं ना आपल्या जीवनामध्ये, थोडं कमी पडलं की दुःख होतं महाराज। आमचा एक पाहुणा पाहिला मी, त्याच्या बायकोला फार सासुरवास महाराज, चपाती एवढी एवढी सुद्धा जळालेली त्याला सहन व्हायची नाही, जेवायचंच नाही, मग ताटच बाजूला करून द्यायचं, जेवत नाही म्हणलं का, आज चपाती कशी काय जळली येड्या, लोकाला खायला भेटत नाही बावळाटा, आणि एवढी एवढी जळाली तुला फार नको नको झालं। सामान्य मनुष्य नाही फकीरीत जगू शकत, त्याच्याकरिता फकीरी यावी लागते। फिकर सबका पीर, फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर। ज्याला फिकीरच नाही कशाची त्याचं नाव फकीर। नाराजी फकीर आहेत महाराज, मस्त आहेत स्वतःच्या मस्तीत, बेधुंद आहेत, भगवंताचं भजन करतायत, चिंतनामध्ये मस्त आहेत। एवढे मस्त नारद असून सुद्धा शाप कसं काय दिला, अज्ञानासारखे कसे काय वागले। भगवान शंकर म्हणले, या जगात कोणी ज्ञानी नाही कोणी अज्ञानी नाही। मग ईश्वरानं ठरवलं ना एखाद्याला ज्ञानी करायचं, तर काही क्षणात त्याला ज्ञानी करून टाकतो। आणि ईश्वरानं ठरवलं ना हा फार ज्ञानीपणाचा अभिमान करतो, त्याला मूर्ख करायचं, काही क्षणात मूर्खासारखा वागू लागतो महाराज। ईश्वराच्या हातात आहे सगळ्या गोष्टी, कारण हे सगळं विश्व त्याचंच आहे, त्यानंच निर्माण केलेलं, त्याच्या सत्तेने या सगळ्या गोष्टी घडत असतात। तो येतो आपल्याला बऱ्याच वेळेला मार्ग दाखवण्याकरिता येतो, आपणच आडगे असतो, आपल्याला त्याचा संदेश कळत नाही, आपल्याला त्याचं त्यांनी बोलावणं कळत नाही। तो आपल्याबरोबर कोणत्या ना कोणत्या तरी शब्दात कोणाच्या ना कोणाच्या तरी मुखानं बोलतो। ईश्वर आपल्या जवळच आहे, ईश्वर सर्व भूतानाम सर्व भूत मात्रांमध्ये आहे, कोणाच्या तरी तोंडातून येऊन उपदेश करतो सांगतो, पण आपण त्याचा उपदेश ग्रहण करत नाहीत, हा महत्वाचा विषय स्वीकारला पाहिजे। तो त्यांनी महाराज, हा मूर्ख आपण असलो तरी ज्ञानी करून टाकेल एवढं सामर्थ्य त्याच्या पोटात आहे। ज्ञानाच्या अभिमानानं फुगलेल्या लोकांना मूर्खासारखं वागायला लावेल असंही तो करू शकतो। नारद जी ज्ञानी आहेत, भगवंताचे भक्त आहेत,
पण नारदावर सुद्धा भगवंताची माया चालली महाराज. एकदा काय झालं, हिमगिरी गुहा एक अतिपावनी बहु समीप सुरसरी सुहावनी आश्रम परम पुनीत सुहावा देखी देव ऋषी मन अतिभावा. हिमगिरी हिमालय पर्वतावर एक गुहा अतिपावनी अतिशय सुंदर असणारी गुहा आहे. बहु समीप सुरसरी सुहावनी ती त्या ठिकाणी महाराज देवदेवतांनाही विचरण करण्याकरिता जवळ आहे आणि सुहावनी म्हणजे त्या महाराज मन रमण्यासारखी आहे अशी असणारी गुहा. आश्रम परम पुनीत सुहावा त्या गुहेजवळ त्यांनी परम पुण्यवान असणारा आश्रम नारदांनी त्यांनी तयार केला. देखी देव ऋषी मन अतिभावा तो आश्रम पाहून त्यांनी म्हणत देवतांचं आणि ऋषी मुनींचं मन अतिशय भावून जाईल अशी स्थिती त्यांनी निर्माण झाली. तिथे त्यांनी महाराज नारदांनी तपश्चर्या सुरू केली. भगवंताचं भजन करतायत, तपश्चर्या करतायत, त्यांचं तप प्रखर होऊ लागलं, वाढू लागलं. आणि तप वाढू लागल्यानंतर जेव्हा ऋषी मुनी तपश्चर्या करतात त्यांची तपश्चर्या जर वाढली तर बऱ्याच वेळेला इंद्राला भीती वाटू लागते महाराज. कारण बऱ्याच लोकांची तपश्चर्या इंद्रपद प्राप्त करून घेण्याकरता असते. इंद्राला वाटतं हे तपश्चर्या करतील आणि माझं पद हिसकून घेतील, ते स्वतः इंद्र होतील, मग काय करावं आता. हा इंद्र घाबरला आणि घाबरून त्याने नारदांची त्याला भीती वाटू लागली. हे जर त्यांनी आता श्रेष्ठ तपस्वी झाले आणि माझं पद जर हिसकून घेतलं मग काय करू. त्यानं त्याने कामदेवाला बोलावलं, इंद्रानं सांगितलं जा आणि त्यांची तपश्चर्या भंग कर, नारदाची तपश्चर्या भंग कर. कामदेव गेला. वक्ते बाबा फार सुंदर कथा सांगत असतात. अप्सरांना बरोबर घेऊन गेला आणि त्या अप्सरा त्यांनी समोर गेल्या आणि त्याच्यासमोर नाचू लागल्या नारदांच्या समोर. योगी महाराज देखले हो ना नाचतायत महाराज. बाबा फार सुंदर सांगतात. काय सांगू का वक्ते बाबा. योगी महाराज देखले हो ना, योगी महाराज देखले हो ना. मोठ्या माणसाचं सोंग आणू नये पण त्यांचं सांगतोय तुमच्या समोर, मग त्यांचं नाही सांगा मग कोणाचं सांगा. त्यांचंच ऐकलेलं सांगतोय. नाचायला सुरुवात केली, योगी महाराज देखले हो ना, पण नारदाची तपश्चर्या भंग झाली नाही महाराज. त्या अप्सरा नाचत होत्या पण काही झालं नाही, चित्त विक्षिप्त झालं नाही. कामदेव स्वतः त्याने महाराज काम बाण घेऊन आला. आम्ही काम बाणांचा प्रहार करू लागला पण नारदांना काही झालं नाही महाराज. कामाचा प्रभावच नारदांवर चालला नाही. कामदेव हताश झाला. काय करावं, पाचही बाण सोडून पाहिले, स्तंभन उच्चाटन उद्दीपन बाणांचा प्रयोग करतोय, काही परिणाम झाला नाही. कामदेव हरला आणि हरल्यानंतर त्या ठिकाणी महाराज शरण आला. नारदांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला, चरणावर मस्तक ठेवून स्तुती करू लागला. हातामध्ये फुलांची माळ आणली कामदेवानं आणि नारदांच्या गळ्यात घातली. नारदांच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि स्तुती करायला सुरुवात केली आणि नमस्कार केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तीन गोष्टी झाल्या. सगळ्यात आधी केला नमस्कार, नंबर दोन घातली फुलांची माळ आणि नंबर तीन केली स्तुती. या तीन गोष्टी आहेत ना, केवढ्या मोठा तपस्वी असला ना तरी त्याला पंक्चर करून टाकतात महाराज. कौतुक जर केलं ना एखाद्यानं आपलं, वा वा असं वाटतं मी स्वर्गातच आहे वरती. प्रत्येक माणसाला वाटतं माझं कौतुक करावं, मला चांगलं म्हणावं, माझं नाव घ्यावं, मला असं म्हणावं. हे अस्तित्व आहे आणि छोटंसंच आहे महाराज, त्याला वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. पण हे त्याग्ञी महाराज भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. पण स्तुती घातक आहे परमार्थामध्ये. सगळ्यात घातक जर कोण असेल तर स्तुती. स्तुती करणारा माणूस त्या ठिकाणी महाराज मनात घर करून बसतो. जो आपली स्तुती करतो ना तो फार चांगला वाटतो. निंदा करणारा माणूस फार वाईट वाटतो. हे माझी निंदा करतो, मला असं म्हणतो. आणि स्तुती करणारा फार चांगला वाटतो. मग तो कसलाही असू द्या, तो त्या ठिकाणी किती खराब असू द्या, त्याचं वागणं किती खराब असू द्या, फक्त तो आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तो चांगला म्हटलं की त्याला बिलकुल वाईट म्हणत नाही हा, कारण त्यानं स्तुती केलेली असते. या लोकांना एक शब्द आहे विशिष्ट, यांना म्हणायचं लोचट. हा काय म्हणायचं, लोचट लोक असतात हे. हा फक्त स्तुतीप्रिय असतात. यानं स्तुती करावी, त्यानं स्तुती करावी आणि त्यांच्या स्तुतीने मस्त होऊन जावं. मग त्याचं काही असू द्या, तो कसाही वागू द्या. आम्ही दिंडीत जात होतो पायी. त्या दिंडीमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक होते महाराज.
आता सांगू नये वारकऱ्यांच्या समोर काय करावं, पण मला राहावतच नाही सांगितले वाचून. आता ते घरी वाकडे तिकडे धंदे करता येत नाहीत, मग तिकडे कोण पाहतं पंढरीच्या वाटेनं? म्हणून तिकडे त्याडी महाराज कसंही वागायचं, कसंही त्याडीने वागायचं महाराज. काही त्यांनी शंकर सोसायटीचे होते, तिकडंच त्यांचा त्यांनी गांजा पार्टी व्हायची. अरे एवढे वाईट वागता तुम्ही लोक, आणि दिंडीला जाताना स्वतःला वारकरी म्हणून घेता. वारकऱ्यांची चव का घालावी, कशाकरिता वारकऱ्यांची चव घालण्याकरिता? आणि तरी सुद्धा बुवा लोकांना हे बरे वाटतात का बरं? ते फक्त बुवाला चांगलं म्हणतात म्हणून. असा बुवाच काही कामाचं नाही महाराज. हा माझे शब्द लक्षात घ्या, मला काही कोणाची भीती वाटत नाही. मला कुठं नांदायला जायचं कोणाच्या घरी? वस्तुस्थिती सांगतोय, तुमच्या डोळ्यासमोर लोक चुकीचं वागतात आणि तरी तुम्ही त्यांना चांगलं म्हणता पोटात घेता का बरं? फक्त तुमची स्तुती करतात म्हणून, फक्त तुमचं कौतुक करतात म्हणून. हा काय उपयोग आहे त्या कौतुकाचा? हा ही स्तुती पोटात शिरते आणि स्तुती करणारा पण पोटात शिरतो महाराज. इथं काय झालं? तीन गोष्टी झाल्या. नमस्कार केला हा नारदांच्या समोर कामदेवानं, त्याच्यानंतर फुलांची माळ गळ्यात घातली आणि स्तुती करायला सुरुवात केली. हा स्तुती केली की त्या ठिकाणी फार समाधान वाटत असतं ना, नारदांना फार समाधान वाटलं महाराज. एका माणसाला तीन पोरी होत्या, तीन होत्या, एक गंगानी होती, दुसरी बोबडी होती आणि तिसरी तुतानी होती. तर काय करावं, लग्न जमत नव्हते महाराज. पाहुणे आले की तिला ना विचारायचे, ना विचारलं की ती काहीतरी सांगायची तिच्या भाषेत, पाहुणे परत जायचे. आता काय करावं? एक म्हातारा होता थकलेला, तो म्हणला एक काम करा, पाहुणे पाहायला आले ना काहीच बोलायचं नाही, शब्दभर सुद्धा बोलायचं नाही अजिबात. हा काहीच बोलले नाही की लग्न जमणार, लग्न झाल्यावर पाहू म्हणे पुढं काय होईल ते होईल. पण पोरीनं सांगून टाकलं, कोणीच बोलायचं नाही, तिघींना सांगितलं महाराज. आता आले पाहुणे, आता इकडं जसा म्हातारा होता तसा तिकडेही म्हातारा होताच की महाराज. पाहुणे पाहायला आल्यानंतर तो म्हातारा तिकडून आला. हा सगळं झालं, जेवणं खावणं सगळे त्यांनी सुरू झाले. आधी मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला, सगळं झालं. म्हातारा विचार करायला लागला, सगळं झालं, मला जेवण वाढलं, सगळं झालं, पण मुलगी काही बोलली नाही हो, चालणं चांगलं, तिचं वागणं सगळं चांगलं वाटलं, नाकी डोळी चांगली आहे, पण बोलली नाही म्हणे काही. काय केलं पाहिजे आता, बोलील कशी काय बोलेल आता, हे उपाय केला पाहिजे. जेवायला बसले होते आणि कढी केलेली होती, कढी. म्हाताराने कढीचीच प्रशंसा सुरू केली, काय छान कढी झाली म्हणला, असली कढी आपण खाल्लीच नाही म्हणला, कोणी केली असेल ही कढी, इतकी इतकी गोड कढीन, इतकी सुंदर कढीन, इतकी चांगली कढीन, फार कढीची स्तुती करायला सुरुवात केली महाराज. त्या तिघींपैकी एकीजणीच केली होती महाराज ती कढी, ती आली समोर. ती तिला कुठं दम निघतो स्तुती केल्यानंतर? मितकिनी म्हणे कणी, मितकिनी कणी, जिनी घातनी मिनी घातनी, चांगली छान छान किनी म्हणे मितकिनी कणी. काय करा, बोलली ना महाराज ती. आता तिचं बोलणं झाल्यावर दुसरीनं गप राहो की नाही? ती म्हणजे अगं तुला सांगित नव्हतं ना, बोलू नको, बोलणी का तू? दुसरीचंही भांडं फुटलं, तिसरी धावत आली, तुम्ही दोघी बोलण्या, मीच नाही बोलणे. रामा रामा, आलेले पाहुणे परत गेले. एवढा सगळा घोटाळा कशामुळं झाला माहिती आहे? फक्त स्तुतीमुळे झाला. खरं स्तुती एवढी वाईट आहे महाराज, कुठे नेऊन उभी केलेली सांगता येत नाही. म्हणून साधू संतांना स्तुती आवडत नाही, म्हणून ती त्याग्नी महाराज दूर ठेवतात, स्तुती त्याग्नी महाराज ऐकून घेत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. माऊली ज्ञानोबरांनी वारकऱ्यांकरता स्पष्ट सांगितलं, स्वकीर्ती कानी नायकावी, पूज्यता डोळा न देखावी. पूज्यता आणि स्वकीर्ती म्हणजे स्तुती, हे दोनही अधपतनाची लक्षणं आहेत. म्हणून स्वकीर्ती कानी न ऐकावी आणि पूज्यता डोळा न देखावी. पाहूच नाही पूज्यता, स्वतःची पूजा करून घेऊ नये. आणि स्वतःची स्तुती जर कोणी करत असेल तर आपलं लक्ष तिकडे ठेवू नये, भगवंताचं चिंतन करावं. हा महत्वाचा विचार. हनुमंतरायांना विचारा, ते समोर बसलेले. त्यांना एकदा त्या काय झालं, प्रभू रामचंद्र स्तुती करायला लागले महाराज, स्तुती करायला लागले. हनुमंता काय म्हणे, माझा हनुमंत आहे, त्याच्यामुळे एवढं झालं, त्यानं पर्वत उचलला आणि त्यानं असं केलं आणि त्यानं सीतेचा शोध घेतला. हनुमंतरायांची जर जशी स्तुती सुरू झाली ना, हनुमंतराय तस तशी उड्या मारायला लागले महाराज. एक स्तुती केली का एक उडी मारायची, जवळ यायची. दुसरी स्तुती केली का अजून जवळ आले. तिसऱ्या स्तुतीला अजून जवळ आले आणि देवाचे पाय धरले महाराज. आणि देव स्तुती करायला लागल्यावर देवाचे पाय घट्ट आवळून धरायला लागले.
देवाच्या पायाला त्रास व्हायला लागला म्हणे हनुमंत काय करतोय ते बंद करा म्हणलं पहिले म्हणे काय तुम्ही ती स्तुती करत आहात ती बंद करा म्हणे त्या स्तुतीचा आणि तू माझा पाय धरण्याचं काय कारण आहे म्हणले देवा ह्या स्तुतीनं जर मी फुगलो तर मला अभिमान होईल आणि मला अभिमान झालं तर मी तुझ्या तुमच्या चरणांपासून दूर जाईन मी तुमच्या चरणांपासून दूर जाऊ नये म्हणून चरणांना घट्ट धरून बसतोय कारण तुम्ही माझी स्तुती करत आहात माझी स्तुती करू नका ही स्तुती वाईट आहे महाराज नारदांची स्तुती केली आणि त्या स्तुतीबरोबर त्यांनी कामदेव पोटात प्रवेश करून गेला कारण स्तुती करणारा माणूस फार चांगला वाटतो ना म्हणून त्यांनी पोटात घुसला कामदेवाचं अंतकरणात वास्तव्य झालं नारदांच्या आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज अभिमान झाला बघा भगवान शंकराला सुद्धा हा काम जिंकता आला नाही जाळून टाकावा लागला आणि तो काम मी जिंकला मी त्याच्यावर विजय प्राप्त करून घेतला मी कामावर विजय प्राप्त करून घेतला भगवान शंकरानं काम जाळला आणि नारदानं पराजित केला पण नारदाला हे माहीत नाही पराजित केलेला शत्रू परत आक्रमण करू शकतो मारून टाकलेला कसं काय आक्रमण करील भगवान शंकरानं मारून टाकला होता पराजित केला नव्हता यानं पराजित केला हा पण कळालंच नाही हा परत आक्रमण करील म्हणून त्यानं त्याच क्षणाला आक्रमण केलं स्तुती करून पोटात प्रवेश केला नारदांच्या पोटातच काम राहू लागलं हा आणि भगवान शंकराकडे एक दिवशी त्यांनी भजन करत करत गेले गेल्यानंतर त्यांनी महाराज भगवान शंकरानं स्वागत केलं स्वागत केल्याबरोबर त्यांनी म्हणे बसा बसायला आसन दिलं नारदजी बसले म्हणे काय नारदजी बऱ्याच दिवसांपासून काही गाठ भेट नाही कुठे गेला होतात कसं काय बरं चाललंय का ते म्हणे काय करावं जरा तपश्चर्यात अडकलो होतो आता कामावर विजय प्राप्त केला होता ना मग सांगायला नको का स्वतःचं कौतुक हा थोडं काय केलं की माणूस सांगतो स्वतःचं कौतुक हा थोडं तपश्चर्या केली म्हणला थोडी आणि बरं का तुम्हाला सांगतो महादेव असं आहे गप्पा त्याच्या असं आहे म्हणे हा काम त्यांनी एवढा दुस्तर आहे मोठ्या मोठ्या लोकांना आवडता येत नाही आपल्या समोर शरण आला पायाच पडू लागला दंडवत त्यानं घातलेला आहे माझी स्तुती करत होता मी त्याला पराजित करून टाकलं भगवान शंकर हसले आणि हसून म्हणले नारदा बरं झालं कामाला पराजित केलं फार चांगलं झालं पण आज माझ्याजवळ जे बोलत आहात ना हे चुकूनही भगवान विष्णूजवळ जाऊन सांगू नका जर सांगितलं तर तुमचं कल्याण होणार नाही असं सांगून ठेवलं महाराज पण फुगीरपणा कुठे लपत असतो का तो कधी ना कधी तरी सांगावाच लागतो महाराज दमच निघत नाही माणसाला नारदजींना त्यांनी सहन झालं नाही आणि भगवंताचं भजन करत करत त्यांनी महाराज एकदा क्षीरसमुद्रामध्ये नारदजी गेलेले हरि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणाय हरि ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय हरि ओम नमो एक बार कर तलवर वीणा गावत हरिगुण गान प्रवीण
निनाता जह बसे श्री निवास निनाता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय भगवान शंकराने नारदांना समजून सांगितलं होतं, नारदा जे माझ्या समोर आज तुम्ही बोललात की मी कामावर विजय प्राप्त करून घेतला असं तुम्ही भगवान विष्णूच्या समोर जाऊन बोलू नका, एवढं सांगून सुद्धा नारदांना ऐकलं नाही. एक बार करतल कर विना, एक वेळेला नारदजी आपल्या हातामध्ये विना आणि चिपुळ्या घेऊन गावत हरे गुणगान प्रवीणा, हरीचे गुणगान गात गात चिर सिंधू गवये मुनीनाथा, क्षीरसमुद्रामध्ये त्यांनी नारद मुनी गेलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताच्या समोर जाऊन उभे राहिले. हातात विनाय विष्णू भगवंताच्या समोर उभे आहेत. विष्णू भगवंतांना नारदांना पाहिलं, मोठं समाधान वाटलं. नारदा, फार दिवसानंतर आपलं आगमन झालं, कुठे होतात, कसं काय त्यांनी सुरू आहे, सगळ्या गोष्टी भगवान विचारपूस करू लागले. नारदजींनी भगवान शंकराला जे सांगितलं होतं तेच परत सांगायला सुरुवात केली. तेव्हा जरा अडकलोच होतो, म्हणे काय थोडी तपश्चर्या करत होतो, हिमगिरी शिखरावर एका गुहेच्या जवळ आश्रम करून तिथे तपश्चर्यामध्ये रत होतो. काय चमत्कार झाला सांगावा, इंद्राला कळालं मी तपश्चर्या करतो आहे, इंद्रानं माझी तपश्चर्या भंग करण्याकरिता अप्सरांना पाठवलं, इंद्रानं कामदेवाला पाठवलं, पण कामदेवानं माझ्यावर त्यांनी कामबाणांचा प्रहार केला तरी सुद्धा त्याचं माझ्यासमोर काहीच चाललं नाही असं त्यांनी सांगून टाकलं. मी त्यांनी काम विजयी झालेलो आहे, मी कामावर विजय प्राप्त करून घेतलेला आहे, काम आता त्यांनी मला कोणत्याच प्रकारचा उपद्रव करत नाही असं अभिमानानं सांगू लागले. देवाला सगळ्यात जास्त जर त्यांनी महाराज राग कोणाचा येत असेल तर त्यांनी अभिमानाचा, अहंकाराचा, कारण अहंकार हा त्यांनी महाराज घालवण्यासच योग्य आहे. जर जीवनामध्ये त्याग करायचा असेल तर घरादाराचा त्याग करण्यापेक्षा, बायका मुलांचा त्याग करण्यापेक्षा, संपत्तीचा त्याग करण्यापेक्षा अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा त्याग हा सर्वात श्रेष्ठ असणारा त्याग आहे. म्हणून श्रेयो ही ज्ञानमभ्यासाज, ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांतीरनंतरम, त्याग महत्वाचा आहे. त्यागानंतरच शांती जीवनात प्राप्त होते. कर्मफलाचा मी करतो कर्तृत्वाचा अभिमान, अहंकार, त्या कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग करावा. तो अहंकारच घालवण्यासारखा आहे. अहंकार नासा भेद जगी निंद्य ओवळा, तुकोबाराय म्हणतात. अहंकार घालवा, भेद घालवा, जो जगामध्ये निंदनीय आहे हा निंदनीय असणारा अभिमान टाकण्यास योग्य आहे. अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत देव येऊ शकत नाही. म्हणून अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. तुम्ही काही असा पण अभिमान टाकून राहा. हा अभिमान जर टाकून तुम्ही लीन होऊन राहाल तर भगवत पदाची प्राप्ती होऊ शकते. नारदाला झाला अभिमान आणि अभिमान देवाला सहन होत नाही. देवाला सगळं सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. महाराज वर्णन करून सांगतात, हे तिळभर जरी होय अभिमान मिळतो समान समान भार तो समान वाटे देवा. म्हणून देव भक्ताला अभिमान होऊ देत नाही. बरं, भक्ती भक्ती म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. भक्तीसूत्रामध्ये वर्णन करून सांगितले, अभिमान द्वेषित्वात, जे अभिमानाला घालवते तीच खरी भक्ती. पण अभिमान जर भक्ताजवळ असेल तर भगवान त्याला राहू देत नाही, घालवण्याचा प्रयत्न करतो. नारद तर आत्मस्तुती करू लागले. आत्मस्तुती त्यांनी करूच नाही महाराज. लोक आत्मस्तुतीच करतात. आत्मस्तुती करायला फार बरं वाटतं. मी असं केलं, मी तसं केलं, मी फलानं केलं, मी विस्तानं केलं, मी 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 सारखा मी म्हणत राहतो, मी असा मी तसा, हे म्हणण्यातच जन्म जातो महाराज निघून. काही हाताला येत नाही त्या मीनं.
कारण हा मी मोठा वाईट आहे. अभिमानानं त्या ठिकाणी महाराज मनुष्य अधोगतीला जातो. हा तो मीच त्या ठिकाणी घालवला पाहिजे. नारदाजवळ मी आला आणि तो मी आला म्हणून भगवंताला सहन झाला नाही. आत्मस्तुती त्यांनी करतायत. भगवान शंकरानं सांगितलं होतं हा तरी पण त्यांनी ऐकायला तयार नाही. महाराज नारदाचं निसतं शरीर देवाजवळ आहे पण मन सगळं कामाजवळ आहे महाराज. कारण आता सगळ्यांना सांगायचं ना जाऊन मी काम जिंकला मी काम जिंकला म्हणजे रात्रंदिवस कामाचं चिंतन आहे. तनानं देवाजवळ आहेत पण मनानं मात्र कामाजवळच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. आपलंही बऱ्याच वेळेला असंच होतं नाही का. बरेच लोक शरीरानं कथेत बसलेले असतात पण उचलटाक चालू असते महाराज. आता तुमची नाही होत कोणाची म्हणा असू द्या पण होते ना महाराज. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. हा बसतात कथेमध्ये येऊन शरीरानं कथेत असतात पण मन मात्र कुठं कुठं भटकून येतं. कसला कसला विचार करतं कशाचे कशाचे ताळेबंद करतं त्याची त्याला माहीत राहतं. कुठेही त्याने जातं कशाचा तरी हिशोब असतो. काहीतरी डोक्यात गणगण असते ती गणगण काय काय करीतो या मना काय करीतो या मना जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते ओढाळाय मन मन वढाय वढाय. त्या बहिणाबाईंच्या कविता आहेत ना महाराज बहिणाबाई चौधरींच्या त्याच्यात आहे तो भाव. मन असंच आहे. मनयो मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो. मन कामाजवळ लागलं शरीर देवाजवळ आलं काही उपयोग नाही. भगवान हसले मनातले मनात नारदाला अभिमान झाला आता काय करू. एवढं बोलून नारदाने निरोप घेतला आणि जाण्याकरिता निघाले. पण माझ्या भक्ताला अभिमान झाला देवानं विचार केला घालवला पाहिजे आता काय करू. अनन्य भक्त आहे फार चांगला आहे पण वाईट याचं होत आहे काय केलं पाहिजे. देवाचं अंतकरण आईसारखं आहे. लहान लेकरू जर उन्हात खेळत असलं ना महाराज तर ती आई धावत धावत जाते आणि त्याला चापट मारते उन्हात खेळणाऱ्या मुलाला आणि अशी हाताला धरून फरफटत फरफटत सावलीत आणून बसवते. म्हणते उन्हात मरू नको सावलीत मर मर म्हणते महाराज. शब्द मर असतात पण जगवण्याचाच हेतू असतो हा त्यातला भाव आहे. चापट मारते दुःख देते पण त्याला सुखी करण्याकरता चापट देते. देवाला आता चापट मारायचे नारदाला पण सुखी करण्याकरताच. नारदाचं अनहित करायचं नाही हित करायचंय. नाराजी निघून गेले. भगवंतानं काय केलं ऐका. देवाने एक मायावी असणारी नगरी तयार केली. त्या नगरीमध्ये त्या ठिकाणी महाराज एका राजाला तयार केलं. त्याचं नाव आहे शिलनिधी नावाचा राजा. मायावी नगरीचा राजा आहे शिलनिधी. आणि या शिलनिधी राजाला त्यांनी मुलगी आहे विश्वमोहिनी. विश्वमोहिनी ही विश्वमोहिनी 17 वर्षाची झाली होती. तिच्या स्वयंवराची तयारी होती. मायावी नगरीमध्ये त्याकडे महाराज सगळेच राजे रजवाडे जमा झाले. ती देवानं सगळी मायाच रचली महाराज. नारदजी तिथे गेले म्हणे नवीनच नगर दिसतं मी कधी पाहिलं नाही. नारदजी आतमध्ये गेल्याबरोबर राजाने त्यांचा स्वागत सत्कार केला. हा समोर त्यांनी बसले म्हणे माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे स्वयंवर आहे विश्वमोहिनीचा. कुठे आहे म्हणे तुमची मुलगी. पाहिली नारदानं ती विश्वालाच मोहून घेणारी होती महाराज. भगवंताचीच माया आहे. तिला पाहिलं क्षणभर नारद मोहित झाले. ज्यानं कामाला हरवलं होतं त्यानं विश्वमोहिनीला पाहिलं मोहित झाला. म्हणे माझ्या मुलीची पत्रिका तरी बघा जन्मपत्रिका. म्हणून जन्मपत्रिका त्यांनी दाखवली आणि तिचं भविष्य सांगायला सुरुवात केली. ती पत्रिका पाहिल्यानंतर कळालं हिचं भविष्य काही सामान्य नाही. हिचं ज्याच्या बरोबर लग्न होणार आहे तो आजरामर असणार आहे. ही त्या ठिकाणी 14 भवनांचा जो मालक आहे त्याची पत्नी होणार आहे. ही त्या ठिकाणी सगळ्या जगाच्या ठिकाणी पावन होणार आहे. हिचा पती अपराजित असणार आहे. हा त्यांनी सगळ्या जगाला वंदनीय होणार आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज तिच्या पत्रिकेमध्ये लिहिलेल्या होत्या. नारदाच्या मनात विचार आला जर एवढा श्रेष्ठ हिचा पती आहे
हिचं लग्न झाल्यानंतर तो पती असा तिला मिळणार आहे. मग आपणच जर हिच्याबरोबर लग्न केलं तर कुठं बिघडलं? हे ब्रह्मचारी बाबा आहेत बरं, यांच्या मनामध्ये आतापर्यंत कामाला पराजित केल्याचा अभिमान होता. ज्याने काम पराजित केला तो लग्न करायला तयार झाला. महाराज महाराज म्हणतात, हे नारद चुकला चाळा भजनाचा, इंद्र पडले भग चंद्र झाला काळा, पडले भग चंद्र झाला काळा, इंद्र पडले भग चंद्र झाला काळा, इंद्र पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारदाच्या मनातलं भगवंताचं भजन बंद झालं आणि विश्वमोहिनीला प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास सुरू झाले. अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका. नारद की तो भई नारदी, नारद जी तो भई नारदी, ऐसे नौबत गाजी अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका. अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका. सगळ्यांचा परमार्थ बुडवणारी ही माया, या मायेच्या समुद्रातून तरुण जायचं असेल तर भगवंताच्या चरणांना घट्ट धरून राहिलं पाहिजे. भगवान सांभाळतील, पण आपण देवाच्या चरणांना सोडून देतो आणि भलतंच करत बसतो. रामायण हे शिकण्याकरताच आहे महाराज, ह्या सगळ्या कथा त्याच्याकरताच आहेत. हे जे नारदाला झालं ते कदाचित आपल्यालाही होऊ शकतं, आपल्याही मनामध्ये माया प्रवेश करून जाऊ शकते. नारदाला वाटलं हिच्याशी लग्नच करायचं, आता हे मिळवण्याकरता काय करू, आता एवढे मोठे मोठे राजे रजवाडे येतील, ते फार सुंदर असतील, राजे असतील, तर वैभव संपन्न असतील, आणि मी असा देवर्षी आहे, जटाजूड धारण केलेले आहेत, हातात ब्रह्मविनांची पुळ्या घेऊन फिरतोय, मला कसं काही मुलगी भेटेल, मी सुंदर असलं पाहिजे, दैदिप्यमान दिसलं पाहिजे, काय करू. उलगाल होऊ लागले आणि मग मनामध्ये विचार केला की त्या ठिकाणी आता आपण भगवंताच्या जवळ गेलं पाहिजे आणि भगवंताकडून वरदान मागून घेतलं पाहिजे, देवासारखं रूप मला प्राप्त झालं पाहिजे. गेले भगवंताच्या समोर, देवाबरोबर त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. देवा मला त्यांनी काही अपेक्षा आहे, मी काही मागण्याकरिता आलोय. नारदा काय मागण्याकरिता आलात? अरे वा, तुम्ही मागता आहात मला फार समाधान वाटलं, मी म्हणाल ते द्यायला तयार आहे. काय मागता सांगा, भक्ती ज्ञान वैराग्य याच्यापैकी काही हवं आहे का? ते म्हणले भक्ती ज्ञान वैराग्य नको, आता विश्वमोहिनी पाहिजे असल्यावर भक्ती ज्ञान वैराग्याचं काय करायचं, काय कर तुमचे ते हरी हरी म्हणायचं काय काम आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टीचा छंद लागल्यावर कोण हरी हरी म्हणत बसेल. नको म्हणे, ते नको आहे मला. मग आणखी त्यांनी काय पाहिजे दुसरं मला, तुम्ही म्हणाल ते मी द्यायला तयार आहे. घाई गडबड झाली होती ना, आणि गडबडीतच बोलून बसले, देवा मला हरी रूप द्या. म्हणायचं होतं हरी रूप द्या, हरी हरी वेगळं आणि हरी वेगळं. बरेचसे विनेकरी त्यांनी उभे राहतात आणि भजन म्हणायला सुरुवात केली, रामकृष्ण हरी हरी नाही ते हरी आहे, हरी हरी नाही म्हणायचं, हरी म्हणायचं, हरी हा मूळ शब्द आहे. हरी म्हणणं म्हणजे संस्कृतात हरी म्हणजे वानर, वानराला हरी म्हणतात. म्हणून हरी रूप द्या. घाईघाईनं मागायचं ठरलं ना आता महाराज, हे नको ते नको, देवा मला हरी रूप देऊन टाका. भगवान म्हणले तथा असतो, ज्याच्यात तुझं हित होईल ते मी तुला देतो नारदा, असं भगवान म्हटले. नारदजी महाराज निघून गेले, जसे आपले हित तसे मी करतो, असं भगवान बोलले आणि हरिरूपच मागून घेतलं महाराज. नारदांना त्यांनी वानराचं रूप प्राप्त झालं, वानर झाले. गेले महाराज त्यांनी त्या सभेमध्ये जिथं विश्वमोहिनी आता वरमाला घेऊन येणार आहे. स्वयंवर सुरू होता, तिच्या मनानं ज्या जो नवरदेव आवडेल त्याच्या गळ्यात माळ घालायची होती. राजे रजवाडे सगळे येऊन बसले होते, नारदजी सुद्धा जाऊन बसले महाराज. त्यांच्या शेजारी दोन शिवगण बसले होते इकडून इकडून, ते नारदाकडे पाहायचे आणि हसायचे. नारदाला वाटायचे का हसतात हे माझ्याकडे पाहून. फार वेळ कळाला नाही, पण नारद त्यांच्या मस्तीत मस्त होती. ती विश्वमोहिनी आली, तिने त्या अडके महाराज प्रत्येकाच्या समोर जाऊन प्रत्येकाला निहाळायला सुरुवात केली. हा नको पुढच्या नवरदेवाच्या समोर, हा नको दुसऱ्या नवरदेवाच्या समोर, हा नको. नारदांच्या जवळ आली आणि जवळ येऊन त्या अडकी नारदानं मुंडकंच पुढं केलं असं. हो अनाराच्या रूपात तिने मुंडकं पुढं केलं, तिनं पाहिलं आणि पाहून थोडी हसली, कुशीत भावनेनं हसली आणि हसून पुढे निघून गेले.
त्याच लायनीमध्ये दूर त्यांनी माझा भगवान उभा होता, शंख चक्र गदा पद्म हातात आहेत आणि विष्णू भगवान प्रत्यक्ष उभे आहेत. या विश्व मोहिनीने त्या ठिकाणी महाराज विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घातला आणि सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी महाराज नवरीला घेऊन निघून गेले. दुलहनले गई लक्ष्मी निवासा, 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 रूप समाज सब भयो निराशा, रूप समाज सब भय हो निराशा, दुलहनले गई लक्ष्मी निवासा, दुलहनले गई लक्ष्मी निवासा, दुलहनले दुलहनिले गए लक्ष्मी निवासा. भगवान लक्ष्मीचा पती आहे आणि ती विश्व मोहिनी म्हणजे लक्ष्मीच आहे. तिनं बरोबर भगवंताच्या गळ्यात माळ घातली, भगवान तिला घेऊन गेले. सगळे पाहतच राहिले. आता नवरी त्याडकी महाराज माळ घालते नवरदेवाच्या गळ्यात, पण नवरदेव पण आधी पाहते ना लग्नाच्या वेळेला कोण कोण काय काय पाहतो. याच्याकरिता सुभाषितकरांनी एक श्लोकच लिहिला महाराज. हे कन्यावर येते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवो कुलमिच्छंती मिष्टान्नम येतरे जना. मिष्टान्न त्या अडकिनी बाकीचे लोक पाहतात. कन्या वर येते रूपम, कन्या नवरी जर काय पाहत असेल नवरदेवाचं तर रूप पाहते महाराज. सुंदर त्याडणी महाराज नवरदेव असावा, नवरीच्या पोटातला भाव आहे, चांगला नवरदेव असावा. आता लोक जोड्या जमवीत नाहीत, लोक त्यांनी धन पाहतात, श्रीमंत किती आहे पाहतात, मग तो दिसायला कसा असला तरी चालेल. हा पण संपत्ती त्याच्याकडे आहे. हा मुलगी द्यायची आहे ना आपली, हा ती त्या ठिकाणी महाराज हा जोडासारखा दिसला पाहिजे, तो गोड दिसला पाहिजे, असा विचार करून मुलगी आपल्या पुढची मुलगी आहे तिच्या सुखाचा विचार केला पाहिजे. फक्त धनानं सुखी होऊ शकत नाही, ती त्या ठिकाणी महाराज मनानं सुखी असली पाहिजे, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज हा ती रूप पाहते. माता वित्तम, नवरीची आई काय पाहते, श्रीमंती पाहते, त्यांच्या घरी काय काय आहे आधी चौकशी करून घ्या. हा पिता श्रुतम, मुलीचा बाप पाहतो नवरदेव शिकलेला किती आहे. हा बांधव कुलम इच्छंती, भाऊबंद पाहण्याकरिता जातात, जाती पातीचा आहे का असा विचार आहे. आणि मिष्टान्नम येतरे जाणार, बाकीचे लग्नाला जाणारे पाहतात जेवणाला काय, गुलाबजाम आहेत का लाडू आहेत असा विचार. मिष्टान्नम येतरे जाणार हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी कन्या वर येते रूपम, मुलगी त्यांनी वर पाहते. आता नारदजी महाराज वानराच्या रूपात होते. वानराला कसे काय त्यांनी महाराज वानर, हा त्या ठिकाणी महाराज वानर आहे, त्याच्या गळ्यात कसे काय माळ घालेल. ते हताश झाले, नाराज झाले नारदजी त्या ठिकाणी महाराज पाहू लागले काय झालं असेल. ते हसणारे दोन शिवगण होते ना, हा ते म्हणले तुम्हाला कशी काय ती नवरी मिळेल, स्वतःचं तोंड पाहिलं का म्हणे जरा. मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोधन तोई. काय करावं, काय झालं असेल माझ्या मुखाला, मी तर हरिरूप मागून घेतलं होतं. घाईघाईनं त्यांनी पाण्यामध्ये पाहण्याकरिता गेले, पाण्यात स्वतःचं तोंड पाहिलं, पाहिल्याबरोबर कळालं माझं मुख वानरासारखं आहे, माकडासारखं आहे, मरकट बदन. आणि मग कळालं अरे देवानं मला फसवलं, मी त्याला हरिरूप मागितलं होतं आणि मला खुशाल वानरासारखं त्यांनी माकडासारखं तोंड त्यांनी दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी मला ही नवरी प्राप्त झाली नाही. क्रोधायमान झाले नारदजी महाराज, भयंकर क्रोधानं त्यांनी महाराज बिभोर होऊन भगवंताच्या समोर गेले. अरे तुझ्याकडं त्यांनी हरिरूप मागण्याकरिता आलो होतो, तरी सुद्धा त्यांनी तू मला फसवलंस, तुला नवरी न्यायची होती, तुला विश्व मोहिनी भावी होती असं बोलायला सुरुवात केली. मला एवढं त्याने दुःख दिलेलं आहे, जा मी तुला शाप देतो. शाप द्यायला सुरुवात केली, क्रोधायमान झाले ना महाराज, शाप द्यायला सुरुवात केली. मला जसं आता पत्नी पत्नी करून मी वियोगामध्ये तरमळतो आहे, असं त्याने तुला सुद्धा तुझ्या पत्नीच्या वियोगामध्ये त्याने दुःखी व्हावं लागेल, शाप देऊन टाकतो. शापच दिला महाराज. ते शिवगण हसले होते ना, त्यांना शाप दिला, पुढच्या जन्मात दैत्य व्हाल, ते रावण कुंभकर्ण झाले. आणि हा देवाला शाप प्राप्त झाला, तू राम होशील, तुझी पत्नी त्या ठिकाणी चोरून नेली जाईल आणि तुला पत्नीच्या वियोगामध्ये त्या ठिकाणी व्याकुळ व्हावं लागेल, शाप देऊन टाकला. आणि शाप दिल्यानंतर भगवंतानं त्या ठिकाणी महाराज शाप स्वीकारला सुद्धा, आनंदानं स्वीकारला. हा भगवंतानं आपली सगळी माया त्याने आवरून घेतली, आवरून नारदाला पुन्हा पूर्वस्वरूपामध्ये आणलं. आणि पूर्वस्वरूपामध्ये आणल्यानंतर त्याने महाराज नारदाचा भ्रमच निघून गेला. नारदाला कळालं मी काय करून बसलो, भगवंताची शरणागती करू लागला, देवा माझं चुकलं का, त्या ठिकाणी असं झालं असेल. म्हणे नारदा अरे तुला अहंकार झाला होता, तू माझा भक्त आहेस, तुला अहंकार झालेला मला कसा आवडेल,
तुझा अहंकार घालवण्याकरिता मी एवढे प्रयत्न केले, हा ही सगळी माया का रचली तुझा अहंकार घालवण्याकरिता, पण देवा मी तुम्हाला शाप देऊन बसलो, असू दे, ही सगळी माझीच लीला आहे, मलाच रामरूपात प्रगट व्हायचंय, म्हणून हा सगळा खेळ मी स्वतःच रचलेला आहे, आता मी रामरूपात प्रगट होणार आहे. पण अशा पद्धतीने त्याने महाराज नारदांनी शाप दिला, आणि शाप दिला म्हणून त्या ठिकाणी महाराज प्रभूंना रामरूपात प्रगट व्हावं लागणार आहे. तीन कारणं झाली, चौथं कारण त्यांनी रामांना सांगतात, स्वयंभू मनु अरुषत रूपा जिन तभे नर सृष्टी अनुपा दंपती धर्म आचरण निका जानहू गाव श्रुती जिन केली का. स्वयंभू मनु ब्रह्मदेवाच्या शरीरापासून अर्ध्या भागापासून त्यांनी एक पुरुष प्रगट झाला आणि अर्ध्या भागापासून एक स्त्री प्रगट झाली. स्त्री पुरुषाचा जोडा तयार झाला. तो जो पुरुष आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं मनू, तो स्वयंभू मनू आहे. आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे शतरूपा. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टीची निर्मिती करा, मानवीय सृष्टी निर्माण करा. आपण सर्वजण मानव आहोत ना, ते मानव म्हणण्याचं कारणच हे, आपण सगळेजण मनूचे पुत्र आहोत, मनूपासून प्रगट झालो म्हणून मानव, म्हणून मानव त्यांनी शब्द आपल्या सर्वांना लागला. आपण मानव असण्याचं हे कारण आहे. स्वयंभू मनू आणि त्यांनी महाराज शतरूपा हे तपश्चर्या करू लागले. ते तपश संतांचा संघ त्यांच्या जीवनामध्ये झाला आणि संतांच्या संगतीमध्ये त्यांनी महाराज त्यांना भगवंताच्या मंत्राची दीक्षा प्राप्त झाली. हे ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, मन रामचंद्राय वासुदेवाय नम रामचंद्राय, वासुदेवाय नम रामचंद्राय, वासुदेवाय नम रामचंद्राय, रामचंद्राय नम कृष्णचंद्राय, ओ रामचंद्राय नम कृष्णचंद्राय, रामचंद्राय नम कृष्णचंद्राय, रामचंद्राय नम कृष्णचंद्राय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नम वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 हरि ओम वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेव भगवान की जय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मनु आणि शतरूपा यांना संतांकडून त्यांनी ओम नमो भगवते वासुदेव मंत्राची दीक्षा प्राप्त झाली. त्यांनी धेनुमती नावाच्या नदीच्या काठावर आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. पती पत्नींनी बरोबरच तपश्चर्या केली. कंदमुळं फळं खाऊन तपश्चर्या करतायत. काही वर्ष कंदमुळं फळांचाही त्याग त्यांनी केला. शरीर कृश झालं. भगवंताच्या दर्शनाची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण झाली. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने त्यांनी विचारलं, काय मनोरथ आहे सांगा, तुमचं मनोरथ त्यांनी पूर्ण होईल असं त्यांनी कळालं. दोघे नाचू लागले, आनंद विभोर झाले. आकाशवाणी सांगते आहे तुमचं मनोरथ त्यांनी पूर्ण होणार आहे, काय पाहिजे मागा. दोघांनी त्या ठिकाणी एकाच स्वरात त्यांनी मागायला सुरुवात केली की आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष दर्शन द्या, रामरूपामध्ये आम्हाला तुमचं दर्शन व्हावं एवढीच आमची अपेक्षा. प्रभूंनी त्यांचं मनोरथ पूर्ण केलं. प्रभू रामचंद्र सीतेसहित त्यांच्या समोर प्रगट झाले, मनू आणि शत्रुपेच्या समोर. राम फक्त एकाच युगात प्रगट झाला असं समजू नका. चतुर्युगे असतात ना, सत्ययुग
त्रेता युग द्वापर युग आणि कलयुग या प्रत्येक चतुर्युगामध्ये भगवंताचे अवतार होतच राहतात. चारही चतुर्युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे परमात्म्याचं प्राकट्य होतं, फक्त त्याला कारणं वेगवेगळे असतात. आता ही पण चतुर्युगी चालू आहे, याच्यातही प्रभूंचा अवतार झालेला आहे. त्याच अवताराची कथा आपण त्यांनी सांगतो आहोत. याच्या आधी पण भगवंताचे अवतार झालेले आहेत आणि त्याचे गुणानुवाद गायले गेलेलेच आहेत महाराज. म्हणून रामरूपात दर्शन प्राप्त व्हावं अशी अपेक्षा प्रगट केली. भगवान प्रगट झाले. मनुष्यत्रुपेला विचारलं, मागा तुम्हाला काय हवंय? प्रसन्न आहे. त्याने सांगितलं, देवा पुढील जन्मामध्ये सुद्धा आम्ही दोघेजण पतीपत्नीच व्हावं आणि आम्हाला तुमच्यासारखा मुलगा व्हावा असं वरदान मागितलं. भगवान हसले. ते म्हणले, माझ्यासारखा जगात मीच आहे आणि माझ्यासारखा कुठून दुसरा आणू? तुमचं तपश्चर्या फार मोठी आहे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या म्हणण्यानुसार त्याने मी तुम्हाला वरदान देतो आणि मी स्वतःच तुमच्या घरी अवतीर्ण होतो. पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दशरथ आणि कौशल्य व्हाल आणि मी तुमच्या घरी रामरूपानं प्रगट होईल. भगवंतानं वरदान देऊन टाकलं. मनु आणि शत्रुपांना दिलेले वरदान पूर्ण करण्याकरिता देवाला यावं लागणार आहे. चार कारण झाले. पाचवं कारण महाराज वर्णन करून सांगतात. विश्वविदित एक एक दे सो सत्य के तुत बसई नरे सो धर्म धुरंधर नीति निधाना तेज प्रताप शील बलवाना कैकई नावाचा एक देश आहे. या कैकई देशामध्ये त्याडगी महाराज सत्यकेतू नावाचा राजा राज्य करतो आहे. सत्यकेतू शब्दाचा अर्थच असा होतो, केतू म्हणजे ध्वज आणि सत्य. ज्यानं सत्याचा ध्वज त्याने उभारलेला आहे तोच खरा सत्यकेतू. हा सत्यवादानं राज्य करणारा त्याने राजा आहे. कठीण प्रसंगाला तरी सत्य ध्वज न सोडणारा असा सत्यकेतू आहे. आणि त्याच राज्यामध्ये त्याने महाराज एक कालकेतू नावाचा राक्षस राहतो आहे, दैत्य आहे. या सत्यकेतूला दोन मुलं आहेत, एकाचं नाव आहे प्रताप भानू आणि दुसऱ्याचं नाव आहे आरिमर्दन. त्याच्या राज्यामध्ये एक प्रधानमंत्री आहे, त्याचं नाव आहे धर्मरुचि. हा सत्यकेतू त्याने महाराज भगवंताचं चिंतन करत त्याने स्वतःचं राज्य यानं मुलांच्या स्वाधीन करून दिलं आणि वनामध्ये निघून गेला. एक मुलगा त्याने प्रताप भानू राजा झाला आणि आरिमर्दन नावाचा जो मुलगा आहे तो युवराज झाला. दोघेही त्याने राज्य चालू लागले. या प्रताप भानूनं पृथ्वीवर राज्य त्याने स्वतःचं स्थापन करायचं, दिग्विजय करायचं म्हणून सर्व राजांवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि आक्रमण करून अनेक राजांना त्यांना हरवलं. त्या राजा राजवाड्यांना त्याने हरवल्या कारणानं एका राजाच्या नगरीमध्ये प्रवेश केला आणि तिथे त्या ठिकाणी महाराज त्या राजाला पराजित करून टाकलं. तो राजा त्या ठिकाणी महाराज दुःखी झाला, त्यानं राज्य स्वतःचं सोडून दिलं, वनात निघून गेला आणि वनात जाऊन विचार करू लागला, या प्रताप भानूचा बदला घेईन आणि बदला घेण्याकरिताच जाऊन बसला होता. वाटच पाहत होता केव्हा त्याने हा वनात येईल आणि मी केव्हा याचा घात करीन असं त्याला वाटत होतं. महाराज हा कपटानं त्या ठिकाणी महाराज मुनीचा वेश धारण करून राहत होता. याला कपटमुनीच असं नाव होतं महाराज, कपटमुनी. हा वनामध्ये वास्तव्य करतो आहे. एक दिवशी त्याला त्याने महाराज हा कालकेतू नावाचा राक्षस भेटला आणि या कालकेतू राक्षसाला त्याने त्याने महाराज हा या प्रताप भानूच्या राज्यात पाठवलं. तो त्याने महाराज वराहाचं रूप धारण करून गेला, डुकराचं रूप धारण करून गेला. त्यानं सगळ्या गावाला त्रस्त करायला सुरुवात केली. राजापर्यंत बातमी गेली. प्रताप भानूनं त्या वराहाला मारण्याकरिता तयारी सुरू केली आणि पळायला सुरुवात केली महाराज त्याच्या मागे. हा त्याडगी महाराज दैत्य वराहाच्या रूपात पळत 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 जिथे हा राजा जाऊन बसला होता कपटमुनीच्या वेशात तिथपर्यंत गेला आणि तिथे गुप्त झाला. तो त्याडगी महाराज वराह गुप्त झाला, कुठे गेला असेल समजेन. आपण थकलेला राजा, पाणी प्यायचं आहे, पण आश्रम जवळ दिसतो आणि त्या आश्रमात प्रवेश करून गेला. तिथे हा कपटमुनी राहत होता. नमस्कार केला, चांगले ऋषी दिसतात, श्रेष्ठ म्हणे, कोण आहात तुम्ही? यानं स्वतःचं खोटं नाव सांगितलं. त्याने सांगितलं, माझं नाव आहे एकतनू. एकतनू ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, त्यावेळेला सगळ्यात आधी मलाच त्याने निर्माण केलं असं खोटं खोटं सांगितलं. राजा भाळला. त्यानं त्याने महाराज बऱ्याचशा गोष्टी सांगायला सुरुवात केली. माझी तपश्चर्या अशी, माझी तपश्चर्या तशी आहे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं आहे ते.
राजान त्या ठिकाणी धर्म मागून घ्यावा, राजानं अमरत्व मागून घ्यावं, बाकीच्या सगळ्या गोष्टी मागण्यासारख्या होत्या. पण राजानं त्या ठिकाणी मागितलं, हे पहा महाराज, तुम्ही जर खरंच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वरदान द्या, मला म्हातारपणच येऊ नये असं वरदान तुम्ही मला देऊन टाका. कारण की एवढाही मनुष्य असला तरी तो म्हातारपणाला भेटोच महाराज, कारण म्हातारपण भयंकर वेदना देणारं असतं. जोपर्यंत माणसाच्या अंगात बळ आहे, ताकद आहे, तोपर्यंत त्याला काही वाटत नाही. पण ज्या वेळेला त्यांनी त्याला क्षीणता येऊ लागते, म्हातारपण येऊ लागतं, तेव्हा तेव्हा त्याला वेदना होतात, त्रास होतो. म्हातारपणात दुःख होऊ नये असं वाटत नसे वाटत असेल तर तारुण्यात सावध झालं पाहिजे. तारुण्यात जर सावध झालं आणि मनाची जर तयारी करून घेतली चांगल्यापैकी तर म्हातारपण दुःख देणारच नाही. म्हटलं मी म्हातारा होऊ नये असं काहीतरी करा. मग या कपट मुनीनं म्हणजे एकतनू नावाच्या ऋषीनं सांगितलं उपाय, म्हणे असं कर, तू त्या ठिकाणी ब्राह्मणांना भोजन घाल. तू ब्राह्मणांना भोजन घालून जर त्यांना त्या ठिकाणी महाराज त्यांचे आशीर्वाद घेशील तर मग मात्र तुला ते तारुण्याचं वरदान देऊन टाकते. तो म्हटला ठीक आहे, ब्राह्मणांना बोलावलं आणि ब्राह्मणांना भोजन घालायची तयारी झाली. या कपट मुनीनं त्या कालकेतू नावाच्या दैत्याला बोलावलं आणि त्यालाच आचारी व्हायला सांगितलं. तो खोटाच ब्राह्मण रूप धारण करून आला आणि आचारी काम करू लागला. त्या राक्षसाने एक हरण मारलं आणि हरण मारून त्या ठिकाणी महाराज ब्राह्मणांना जो स्वयंपाक जेवायला वाढायचा त्या स्वयंपाकात हरणाचं मांस घातलं. ब्राह्मण सगळे जेवायला बसले आणि आता त्यांच्यासमोर ते जेवण वाढलेलं आहे आणि त्याच्यात हरणाचं मांस त्यांनी घातलं. ब्राह्मण आता जेवायला सुरुवात करणार इतक्यात आकाशवाणी झाली, थांबा भूदेव हो, जेवू नका. म्हणे का? तुमच्यासमोर जे जेवण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये हरणाचं मांस घातलेलं आहे, हे त्या ठिकाणी तुम्ही खाऊ नका. असं म्हटलं की ब्राह्मण रागावले, खाडकन उठून उभे राहिले, राजाकडे पाहू लागले. प्रताप भानूकडे, राजा आम्हाला जेवायला बोलावतोस आणि मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न करतोस. मांस खाणं हे पाप आहे आणि आमच्याकडून पाप करून घेण्याचा प्रयत्न करत होतास, जा तुला शाप देतो, राक्षस होशील. शापच देऊन टाकला महाराज. या राजाची सहायता करण्याकरिता त्याचा भाऊ होता हरिमर्दन आणि त्या ठिकाणी त्याचा प्रधान बरोबर होता धर्मरुची. या तिघांनी मिळून त्यांनी महाराज ब्राह्मणांचं स्वागत करून जेवण दिलं होतं. या तिघांनाही शाप प्राप्त झाला, राक्षस होण्याचा शाप प्राप्त झाला. परत एकदा आकाशवाणी झाली, राजाची काही चूक नाही, कपट मुनीने केलेलं कपट आहे आणि म्हणून त्यांनी राजा याच्यात अडकला. ब्राह्मणांना पश्चाताप झाला, अरे आपण राजाला शाप देऊन बसलो, राक्षस होण्याचा आता काय करावं. ब्राह्मणांनी परत उशाप दिला आणि उशाप देऊन त्यांनी सांगितलं, जरी राक्षस झालात तरी परमात्म्याच्या हातानं त्यांनी मृत्यू प्राप्त होईल, प्रभू राम रूपात अवतीर्ण होतील, तुम्ही रावण कुंभकर्णाने विभीषण व्हाल आणि रावण कुंभकर्णांना मारण्याकरिता परमात्मा स्वतः येईल, असं त्यांनी ब्राह्मणांनी सांगून टाकलं. म्हणून ब्राह्मणांच्या शापामुळे त्यांनी महाराज हा प्रताप भानू, हरिमर्दन आणि धर्मरुची या तिघांना त्यांनी महाराज रावण कुंभकर्णाने विभीषण व्हावं लागलं आणि त्यांच्याकरिताच त्यांनी ब्राह्मणाने दिलेला उशाप पूर्ण करण्याकरिता भगवंताला राम रूपात यावं लागलं. हा त्यांनी महाराज प्रभूंच्या अवताराचा त्यांनी महाराज हा प्रयोजनाचा भाग वर्णन करून सांगितलं. हे कारण आहे प्रभूंच्या अवताराचं, पाच कारणं भगवान शंकर त्यांनी पार्वतीला वर्णन करून सांगतात. ही पाच कारणं आपण पाहिली, या पाच कारणांमुळे प्रभू आता अवतार धारण करणार आहेत. अनेक प्रकारानं त्यांनी गोस्वामीजींनी या रामकथेमध्ये वर्णन करून सांगितलं. रामाचं प्राकट्य होण्याच्या आधी, राम जन्माच्या आधी त्या ठिकाणी महाराज रावणाचा जन्म सांगितला. का बरं सांगितलं असेल? राम म्हणजे प्रकाश, पण प्रकाशाला किंमत तेव्हाच येते जेव्हा अंधार असेल. जर अंधारच नसला तर प्रकाशाला काय किंमत महाराज? म्हणून प्रकाशाची किंमत जर वाढवायची असेल तर आधी अंधार कसा असतो हे सांगितलं पाहिजे. म्हणून गोस्वामीजी राम जन्म नाही सांगितला, आधी रावणाचा जन्म सांगितला. कोण आहे हा रावण? कसा प्रगट झाला रावण? आता सगळ्याच ठिकाणी हा रावण होणार आहे. आपण पाच कारणांमध्ये पाहिलं, तो रावण प्रगट होणार आहे. हा रावण त्याने विश्रवा ऋषींचा मुलगा, विश्रवा नावाचे ब्राह्मण आहेत. त्या ब्राह्मणांचा असणारा हा त्यांच्या पत्नीचं नाव आहे केकसी. त्यांना दोन बायका आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुबेर. कुबेर जो सगळ्या धनाचा राजा, कुबेर कैलास पर्वताच्या पायथ्याला एक नगरी आहे, त्या नगरीचं नाव आहे अलकापुरी. अलकापुरी या अलकापुरी नगरीचा राजा कुबेर, हा कुबेर विश्रवा ऋषींचाच मुलगा आहे महाराज. त्याच विश्रवा ऋषींची दुसरी पत्नी केकसी, या केकसीपासून त्यांनी, ती केकसी राक्षस कन्या आहे आणि विश्रवा ब्राह्मण आहेत. म्हणून त्यांच्यापासून त्यांनी महाराज संतती प्रगट झाली. पहिला मुलगा झाला त्याचं नाव आहे रावण, दुसरा मुलगा झाला त्याचं नाव आहे कुंभकर्ण,
आणि तिसरा मुलगा झाला त्याचं नाव आहे विभीषण. तीन मुलं त्यांनी झाले. विश्वर्वा ऋषींनी ब्राह्मणासारखे संस्कार त्यांच्यावर केले. ते ब्राह्मण आहेत, प्रकांड पंडित आहे रावण. रावण संहिता प्रसिद्ध आहे महाराज. जशा बाकीच्या ऋषीमुनींच्या संहिता पाहायला मिळतात ना, तशी रावणानं सुद्धा संहिता निर्माण केली. रावण हा श्रेष्ठ असणारा ब्राह्मण आहे. असा असणारा हा रावण, हा म्हणतात कुबेर हा भगवान शंकराचा भक्त आहे आणि भगवान शंकराच्या आशीर्वादानं तो श्रीमंत झालेला आहे. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल ना, त्यानं भगवान शंकराची भक्ती करावी. जरा थोडी विषमता बघा ना, भगवान विष्णूची भक्ती करणारे जेवढे जेवढे आहेत ना, सगळे दरिद्री पाहायला मिळतात. आणि भगवान शंकराची भक्ती करणारे आहेत ना, ते सगळे श्रीमंत पाहायला मिळतात. हा भिन्नता आहे महाराज. खरं तर भगवान विष्णूकडे केवढं ऐश्वर आहे, लक्ष्मीसारखी त्याची दासी आहे. मग त्याचे त्याने भक्त किती श्रीमंत असायला पाहिजे, पण सगळे गरीब महाराज. देवाची ती खुणा आला ज्याची घरा, आणि त्याच्या पुढे चिरा संसार, अशी संसाराची दानादीन महाराज हा विष्णूच्या भक्तांच्या. आणि भगवान शंकर स्वतः मसनवाट्यात राहतात, आणि त्यांचे भक्त पाहिले तर मस्त आहेत महाराज, पाची बोट तुपात अशी त्यांची अवस्था. का बरं एवढे श्रीमंत असतील? भगवान शंकर हे भोळे दैवत आहेत, सतत स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये स्थिर आहेत. आणि कोणी जर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जर त्यांच्या समोर म्हणायला लागला तर त्यांना खटखट वाटते. महाराज माझं नाव घेतोय सारखा सारखा, हा माझ्या समोर बसून ते जागे होतात. काय पाहिजे तुला? तो म्हणेल ते त्याला देऊन टाकतात. इथून निघून जा पाहिला, माझ्या डोळ्यासमोर थांबू नको. त्याच्या हातात खुळखुळा दिला की ते वाजवीत राहतं. मग ते संसाराचा खुळखुळा त्याच्या हातात भेटतोच महाराज. एका आईला दोन तीन प्रकारचे लेकर होते. एक रडायला लागलं, थोडं मोठं होतं, रडायला लागलं, आई हातातलं काम टाकून आली. काय पाहिजे तुला? भूक लागली मला, मला खायला दे. तिनं त्याला लाडू दिला खायला. त्यानं लाडू घेतला, रडायचं थांबलं, निघून गेलं. दुसरं त्याने लेकरू त्याच्यापेक्षा लहान होतं, ते लागलं रडायला. आई आली, आल्यानंतर ते त्याने का रडतो आहेस बाळा, मांडीवर घेतलं, आलेलेलं केलं, त्याच्या हातात खुळखुळा दिला, ते लागलं खुळखुळा वाजवायला. खुळखुळा वाजवण्यात मस्त झालं, आईनं खाली ठेवलं, काम करायला निघून गेले. आता तिसरं त्याच्यापेक्षा लहान होतं, ते तानच होतं, दूध पित होतं महाराज, ते रडायला लागलं. आई घाय घाय आली काम टाकून, हा त्याला लाडू देऊन पाहिलं, ते काय लाडू खातं का, फेकून दिला. खुळखुळा देऊन पाहिला, खुळखुळा फेकून दिला, तरी रडत आहे. मग तिनं विचार केला, याला लाडू नको, याला खुळखुळा नको, याला मीच पाहिजे. आई तिथेच बसली आणि स्तनपान करू लागली. ज्याला खरंच आई हवी आहे ना, ते लाडूला आणि खुळखुळ्याला मोजितच नाही म्हणत. ते म्हणतं नको आहे. बरेच लाडूवरचे असतात, बरेच खुळखुळ्यावरचे असतात. ते लाडू तर खुळखुळ्यातच अडकतात महाराज. मग आई नाही थांबत, आई म्हणजे देव. तो देव त्यांना भेटत नाही, ते लाडूवरच मस्त होऊन जातात महाराज. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, हे ऐकण्यासारखंच आहे. ही कथा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, ज्याच्या मापाचे बसतील त्यांना आपले घ्यायचे ते आणि लावून घ्यायचे आपल्या अंगाला. हा हे शब्दच मुळे सगळ्यांना लागण्याकरताच आहेत महाराज. मग ते आपल्या आपल्याला लावून घ्यावेत. आपण लावून घेणं गरजेचं आहे ना, काही ना लावूनही घेता येत नाही. येडीला सासरण माहेर सारखंच, त्याला काही समजत नाही महाराज. असा महत्वाचा विचार आहे माझ्याकरता चाललाय, मी याचा बोध घेतला पाहिजे हेही कळत नाही. असा त्यातला भाई, काही सुज्ञ असतात त्यांना बरोबर कळतं हे आपल्याला फिट बसतात कपडे, आपण हेच त्याडगे परिधान केले पाहिजे. हा त्यातला भाव आहे. मला सांगण्याचं त्याडगे तात्पर्य एवढंच आहे. मी पोट तिडकीनं तुमच्या समोर सांगतोय, मायबाप लाडू मागू नका संसाराचे, संसारातले खुळखुळे मागू नका. आई मागा, ती जगाची आई तुमची व्हायला तयार आहे. पण तुम्ही लाडून खुळखुळे मागितल्यावर ती काय करेल? तुम्हाला सोडून निघून जाईल. तुम्ही जेव्हा सर्वस्वाचा त्याग करून तोच पाहिजे, तो माझा भावा, तो माझा भावा असं म्हणाल, तेव्हा तुमचाच होऊन राहील. हा त्यातला भाव आहे महाराज. हा म्हणून तर त्याडगे महाराज कुबेर हा भगवान शंकराचा भक्त आहे. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि संसार देऊन टाकतात, लोक श्रीमंत होतात. पण भगवान विष्णू तसं करीत नाहीत, ते त्याचे हाडे झाडे घेतात महाराज, त्याला तपासून पाहतात, तसे प्रसन्नच होत नाहीत महाराज. हा त्यातला भाव आहे. आणि ज्याच्यावर प्रसन्न होतात ना, त्याला सगळंच त्याने महाराज मंगलमय करून टाकतात. विशेष भाव आहे. भगवान शंकराचा भक्त आहे कुबेर. या कुबेरानं एकदा त्या ठिकाणी महाराज एक नगरी तयार केली, तिचं नाव आहे लंका. लंका ही समुद्राच्या पलीकडे असणारी लंका, एक मोठं बेट आहे लंका. ती सोन्याची नगरी तयार केली आणि तयार केलेली लंका त्या ठिकाणी भगवान शंकराकरता तयार केली, भेट देण्याकरिता. माझं इष्टदैवत आहे, भगवान शंकराला द्यायची लंका. मग देण्याकरिता भगवान शंकराला सांगितलं, देवा तुमच्याकरिता नगरी तयार केली, घ्या. म्हणे ठीक आहे, घेतो. हा कैलास पर्वतावर राहणारे भगवान शंकर लंका घ्यायला तयार झाले. पण म्हणे आता नगरी घ्यायची म्हणल्यावर तिची वास्तुशांती करायला नको का? म्हणे कोणातरी ब्राह्मणाला बोलवा. कुठून ब्राह्मण बोलवायचं? रावणाला बोलावलं. रावण मोठा ब्राह्मण आहे.
रावणाने अशी यथा सांगत आणि महाराज पूजा केली, वास्तुशांती फार चांगली झाली. आणि वास्तुशांती झाल्यानंतर दक्षिणा द्यायची ना. आता भगवान शंकर म्हणले त्या ठिकाणी, काय दक्षिणा पाहिजे माग, तुम्हाला खरंच देणार का? कारण नगरी दिली कुबेरानं, पण तुम्ही त्या ठिकाणी असे मृगचर्म गजचर्म मृगचर्म परिधान करणारे आहात आणि अशी तुमची त्यांनी अवस्था आहे, तुम्ही काय देणार आहात? खरंच देणार का? म्हणे देणार माग. तर असं म्हटलं की त्या ठिकाणी महाराज रावणानं मागून घेतलं, म्हणे खरंच जर देणार असले तरी लंकाच मला देऊन टाका. म्हणजे बघा, घराची वास्तू शांती करायला जर ब्राह्मण बोलावला आणि ब्राह्मणानं दक्षिणेत जर तुमचं घरच मागितलं तर तुम्ही द्याल का? कोणी द्यायला मोकळं नाही. ते भगवान शंकर आहेत, ते भोळे आहेत आणि भोळ्यांचे चक्रवर्ती आहेत. त्यांनी लंकाच देऊन टाकले. लंका रावणाची नाही, लंका शंकराची आहे, पण रावणानं बळकावलेली आहे, हा त्यातला भाव आहे. रामन रावण हा ब्राह्मण आहे. रावण कुंभकर्ण आणि विभीषण तिघे जण तपश्चर्या करू लागले. त्यांची तपश्चर्या त्यांनी महाराज प्रबळ झाली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ओम ब्रह्मदेवाय नमः तपश्चर्याचा मंत्र होता. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर म्हटले, काय वरदान मागायचं मागा? रावणानं त्यांनी वरदान मागितलं, मला अमर करून टाका. ब्रह्मदेव म्हणले, अमर तुला करता यायचं नाही, दुसरं वरदान माग, तुला मृत्यू येणारच आहे. मग काय वरदान मागावं असा प्रश्न पडला. त्याने सांगितलं, मला जर मृत्यू येणार असेल तर माझी इच्छा आहे मला मानवाकडून किंवा वानराकडून मृत्यू प्राप्त व्हावा, मला दुसऱ्या कोणाकडूनही मृत्यू नको आहे. तथास्तु वरदान देऊन टाकलं. कुंभकर्णाला विचारलं, तुला काय हवंय सांग. त्यानं सांगितलं, मला त्या ठिकाणी झोप फार प्रिय आहे, मला असं वाटतं कायम झोपून राहावं. पण खरंच जर मला वरदान देत असाल तर मला 6 महिन्याची झोप द्या. 6 महिन्याची झोप, असा काही एखादा देव आपल्याला प्रसन्न व्हायला पाहिजे. त्याने मस्त आपल्याला वरदान देऊन टाकलं पाहिजे, झोपी जा, वर्षभराची झोप, मस्त झोपायचं आणि 2 वर्ष जागं राहायचं, वर्षभर झोपून राहायचं. कुंभकर्णाला वरदान देऊन टाकलं महाराज झोपेचं. विभीषणाला विचारलं, तुला काय पाहिजे? विभीषणानं त्यांनी म्हणायला सुरुवात केली, मला भगवंताची निर्मळ असणारी भक्ती पाहिजे, भक्तीशिवाय दुसरं काही मला नको आहे. ह्याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, असं वरदान विभीषणाचं असणारं वरदान आहे. आता रावण उन्मत्त झाला. या रावणाला वाटलं, आता मला कोणीच मारू शकणार नाही, सर्वांना त्रस्त करू टाकला, करू लागला त्याग्नी महाराज. सगळ्यात आधी त्याग्नी महाराज लंका तर त्यानं प्राप्त करून घेतलीच घेतली, कुबेराचं धनही लुटायला सुरुवात केली. धन कुबेराचे, सगळ्या जगात श्रीमंत असणारा कुबेर पण त्याचं धन लुटून घेतलं. कुबेराचंच असणारं त्याग्नी पुष्पक विमान, ते विमानही आपलंसं करून घेतलं. यानंतर त्याग्नी महाराज पाताळातील अनेक राजकन्यांचं अपहरण करून त्याग्नी महाराज त्यांच्याशी विवाह केला. यानं धर्म समाप्त करायला सुरुवात केली, धर्माला ग्लानी येऊ लागली. यज्ञ त्यांनी उद्ध्वस्त करून टाकू लागला, आश्रमांना ऋषीमुनींच्या आग लावू लागला. यानं त्यांनी महाराज साधू संतांना मारून टाकायला सुरुवात केली. यानं मैदानवाची असणारी जी कन्या मंदोदरी हिच्याबरोबर विवाह त्यांनी केला. यानं गोशाळेला आग लावायला सुरुवात केली. यानं सर्व देवदेवतांना परास्त करून पकडून बंदीखान्यात नेऊन टाकलं. याला त्या ठिकाणी महाराज कुंभकर्णासारखा त्यांनी भाऊ आहे, हा त्याठिकाणी मोठा बलवान आहे. यानं त्या ठिकाणी भगवान शंकराचा असणारा जो पर्वत आहे कैलास पर्वत, तीनदा उचलला, एवढं बळ त्याच्या अंगामध्ये आहे. रावणानं 3 त्याठिकाणी महाराज कैलास पर्वत उचलला. याच्याजवळ मंत्री आहे, त्याच्याजवळ मोठे मोठे दैत्य आहेत, दुर्मुख आहे, अकंपन आहे, वज्रदत्त आहे, धूमकेतू आहे, अतिकाम आहे, एवढे मोठे बलाढ्य असणारे योद्धे त्याच्या बरोबर आहेत. रावणाला त्या ठिकाणी महाराज चालायला पृथ्वी पुरत नाही, थरथर पृथ्वी कापते, एवढा बलवान असणारा हा दैत्य आहे. याची एकट्याचीच लोकसंख्या त्या ठिकाणी महाराज 3,05,000 इतकी आहे. त्याचं कुटुंब एवढं मोठं आहे. याला 80,000 बायका आहेत, याला 1,00,000 मुलं आहेत आणि याला 1,25,00,000 नातवंड आहेत. अशी त्या ठिकाणी त्याची स्थिती आहे. त्याला त्या ठिकाणी महाराज मेघनादासारखा मुलगा आहे, अक्षय कुमारासारखा मुलगा आहे. रावणाचं कौतुक चालू आहे. ऐका तुम्ही, एवढं वैभव रावणाजवळ आहे. 14 चतुर्युग्यांचं आयुष्य आहे महाराज, 14 चतुर्युग्या एवढं त्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. हा त्याठिकाणी महाराज भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त आहे. यानं त्याठिकाणी महाराज याच्या सेवेमध्ये सदैव 14 माणसं सेवा करण्याकरिता आहेत. यानं रोज 1,000 कमळाची फुलं महादेवाला त्याठिकाणी वाहावीत असा संकल्प केला. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न आहेत. त्यानं त्याठिकाणी 1,000 फुलं वाहायला सुरुवात केली आणि एक दिवशीचा प्रसंग आहे, 1 फुलच कमी पडलं महाराज. आता ऐन वेळेला फुल कुठून आणावं? पूजा तर अपूर्ण राहील, मग काय करायचं? आपलं जे मस्तक आहे, या मस्तकाला सुद्धा शिरकमल म्हणतात, शिरकमल.
ऐन वेळेला फूल आणता येत नाही म्हणून स्वतःच मस्तकच त्यानं तोडलं आणि महादेवाच्या पिंडीवर त्याने वाहिलं. महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलं. हा रावणा, स्वतःचं मस्तक सुद्धा मला तोडून त्याने दिलंस, हा जा, मी तुला एका मस्तकाच्या बदल्यात 10 मस्तक देतो. दशानन झाला, 10 त्याने मस्तक प्राप्त झाली, 10 तोंड रावणाला आहेत असा त्यातला भाव आहे, असं त्याने रावणाचं वैभव आहे. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये वर्णन करून सांगितलं की यानं देवदेवतांना बंदीखान्यात टाकलं, इंद्र त्या ठिकाणी महाराज हा याची चौर त्याने हलवण्याकरता आहे, याला हवा घालण्याकरता आहे इंद्र, याच्या चंद्र त्याने त्याच्या डोक्यावर छत्री धरण्याकरता आहे, यमदेव त्याच्या घरी पाणी वाहण्याकरता आहे, इंद्र बारी चंद्र छत्र धरे यम पाणी वाहे घरी, वायुसुद्धा पूजे ओसरी विधी तेथ करी दळन कांडन. वायू म्हणजे वारा, तिथे त्याने महाराज झाडून घेतो आहे, ओसरी झाडायचं काम वाऱ्याकडं आहे, आणि विधी म्हणजे ब्रह्मदेव तिथे दळण कांडन करतोय आणि पंचांग सांगायचं काम करतोय. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, म्हणजे काय मैराळ देव कानडे म्हणजे खंडेराव तिथे त्याने महाराज दाढी करण्याकरताय. नाथांनी केलेलं वर्णन आहे, माझ्या मनाचं नाही बरं. आरसा न दावी जया पुढे तिचे रोकडे ककाडी, हे त्याने नाथांची त्याने प्रमाण आहेत. नवग्रह पिढा गाठी, नवग्रह सगळ्यांना पिढा देतात पण या नवग्रहांच्या त्यानं पायऱ्या केलेल्या आहेत आणि पायाखाली त्या ठिकाणी नवग्रह घातलेले आहेत, हा त्यातला भाव आहे. विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुढे, गाढवाचे कळप गाढे चोहीकडे ओळीत असे. ज्याच्या समोर विघ्न राहूच शकत नाही असा गणपती, पण तो गणपती रावणाच्या घरी गाढव वळण्याचं काम करतोय. गाढवावाणी गजान गाढवावाणी गाढवावाणी गजान गाढवावाणी गाढवावाणी गजान सतविकारे महाराज सांगतात गाढवे ओळी गजानन आणि सटवी करी बाळांतपण, म्हणजे सटुबाई ही बाळांतपण करण्याकरिता रावणाच्या राज्यामध्ये. एवढे सर्वांना बंदिस्त करून टाकलं, देवदेवता त्रस्त झाल्या, सर्वत्र हाहाकार झाला, पृथ्वीवर पापाचा भार त्यांनी वाढू लागला. भगवान शंकर त्यांनी वर्णन करून सांगतात, जिनके य आचरण भवानी ते जान हो निशिचर सब प्राणी, मान हो मातु पिता नहि देवा, साधु पहि करवा रहि सेवा. जो मायबापालाही मानत नाही आणि साधू संतांकडून सेवा करून घेतोय असा दुष्ट असणारा हा रावण त्यांनी प्रगट झाला आणि या रावणाच्या त्रासानं त्यांनी महाराज पृथ्वी त्रस्त झाली. ही पृथ्वी घाबरली आणि भयभीत होऊन भगवंताच्या दिशेनं जाऊ लागली. हे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे, पापी जे या भक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्याचे. पापी असणाऱ्या दुराचार्यांचं ओझ पृथ्वीला झालं आणि भगवंताकडे त्यांनी महाराज मागणी मागू लागले, देवा मला वाचवा, माझ्यावर पापाचा भार झालेला आहे, भगवंताला शोधू लागले. भगवंताला शोधायची गरज नाही महाराज, तो सर्वत्र व्यापक आहे. भगवान शंकर वर्णन करून सांगतात, हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेमत गग तोयमय जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम प्रगट तोयमय जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम प्रगट होय मैं जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना
प्रेम ते प्रगट वही मे जाना, हरि सर्वत्र समान रूपाने व्यापक आहे, फक्त त्याला बोलावण्याची गरज आहे, तो तिथेच प्रगट होत असतो। देवदेवतांकडून भगवंताची स्तुती गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, जय जय सुरनायक जन सुखदायक प्रतपालक भगवंता, गोद्विजय हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कांता, पालन सुर धरणी अद्भुत करणी धर्मन जानन कोई, जो सहज कृपाला दीन दयाला करव अनुग्रह सोई। भगवंताची स्तुती देवदेवतांनी करायला सुरुवात केली, आणि ज्या वेळेला भगवंताचं स्तवन सर्वांनी मिळून केलं त्यावेळेला पुन्हा एकदा आकाशवाणी झाली, नारदाचं वचन पूर्ण करण्याकरिता भगवान सूर्यवंशामध्ये प्रगट होणार आहेत, दशरथाच्या आणि कौशल्याच्या घरी भगवान प्रगट होणार आहेत, असा त्या ठिकाणी महाराज भाव वर्णन करून सांगितला। दशरथाच्या घरी कौशल्याच्या घरी परमात्मा येणार आहे, सर्वजण अतिशय आनंदित आणि झालेले आहेत, लवकरात लवकर राम अवतार होणार आहे, हा रावण मारला जाणार आहे, आपण सर्वजण बंदीखाण्यातून मुक्त होणार आहोत, देवदेवता सुखी झाले। रावणानं ब्रह्मदेवाला विचारलं होतं, महाराज सांग माझं मरण कोणाच्या हाताने, तुम्हाला वरदान दिलंच खरं की मानवाच्या हातानं मृत्यू प्राप्त होईल, पण कोण्या मानवाच्या हातानं मृत्यू प्राप्त होणार आहे सांग। सांगितलं अयोध्या नगरीचा असणारा राजा दशरथ आणि त्याची पत्नी कौशल्या, हिच्या पोटी त्यांनी राम जन्माला येईल आणि त्या रामाच्या हातानं तुला मारावं लागेल। रावण म्हणला रामाचं आणि कौशल्याचं लग्नच होऊ द्यायचं नाही, कसे काय मुलं त्यांना होतील, असा विचार त्यांनी केला आणि त्यानं दोघांना पळून नेलं। महाराज रावणानं पळवलं, कोणाला, दशरथाला पळवलं आणि कौशल्याला पळवलं, दोघांना दोन पेटीत घातलं आणि त्या दोन पेट्या घेऊन समुद्राच्या दोन टोकाला नेऊन टाकून दिल्या। दोन टोकाला नेऊन टाकल्या, आता कसे काय एकत्र येतील, पण भगवंताची लीला मोठी अपरंपार आहे, कर्मधर्म संयोगानं त्या दोन पेट्या एका बेटावर एकत्र आल्या, नारदांना त्या सापडल्या, नारदाने त्या उघडल्या, त्याच्यातून दशरथ कौशल्या जागणी प्रगट झाले आणि त्याच बेटावर त्या ठिकाणी महाराज नारदानं दोघांचं लग्न लावून दिलं। ब्रह्मदेवानं कारागृहात टाळी वाजवली, न रावणानं विचारलं का टाळ्या वाजवतोयस, म्हणे दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न झालं, कसं काय झालं, म्हणे तू काय थांबवणार आहेस, तुझ्या थांबवण्याने थांबत नसतंय, विवाह त्यांचा संपन्न झाला। अयोध्या नगरीमध्ये ते त्यांनी येऊन पोहोचले, अयोध्या नगरी जिथे परमात्म्याचं प्राकट्य होणार आहे, आपण काल परवा कथेमध्ये ऐकलं की अयोध्या सामान्य नाही। शरयू तीराभरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी। त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तु सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथ बज गजवती चालती नटुनी त्यांच्या वरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी। शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी, आपण ऐकलं की ही नगरी त्या ठिकाणी महाराज सामान्य नाही, ही साकेत धामातून प्रभूंनी प्रगट केलेली नगरी अयोध्या। अयोध्या शब्दाचा अर्थच होतो जिथे युद्धच होत नाही अशी भूमी, तिला म्हणायचं अयोध्या, अशी अयोध्या नगरी। या अयोध्या नगरीची त्या ठिकाणी रचना केली, ती भूमी त्या ठिकाणी भगवंतानं आणलेली आहे, पण तिच्यावर नगरीची रचना मनुनं केलेली आहे, मनु निर्मित नगरी। अशा नगरीमध्ये त्या महाराज सूर्यवंशातले राजे होऊन गेले, अनेक राजांची नावं त्या आपल्याला पाहायला मिळतील, अवधपुरी रघुकुल मनी राऊ बेद विदित तेही दशरथ नाऊ। त्या नगरीमध्ये त्या महाराज दशरथ नावाचा राजा राज्य करतोय, धर्म धुरंधर गुण निधी ज्ञानी हृदय भगवती मनी सारंग पाणी, धर्म धुरंधर आहे, मनामध्ये भगवंताचं भजन त्या ठिकाणी करतोय, असा शिलवान असणारा राजा दशरथ। त्या दशरथाच्या घरी भगवंताचं प्राकट्य होणार आहे, परमात्मा कोणाच्याही घरी प्रगट होत नाही, ज्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या आहे त्याच्याच घरी परमात्मा प्रगट होतो, दशरथाच्या जीवनात तपश्चर्या आहे, एकट्या दशरथाच्या तपश्चर्येनं देव त्या सूर्यवंशात जन्माला आला असं नाही, त्या सगळ्या वंशाचीच त्या ठिकाणी महाराज तपश्चर्या आहे, त्या सगळ्या कुळाची असणारी तपश्चर्या आहे, तेव्हा परमात्मा तिथे प्रगट झाला।
सूर्यवंशामध्ये त्याग्नी महाराज परमात्म्याचं प्राकट्य त्याग्नी महाराज त्याच्या आधी एवढे राजे सांगितले शिलवान धर्मवान भगवंताचा 61वा त्याग्नी जन्म आहे महाराज 61 क्रमांक लागतो या सूर्यवंशामध्ये सगळ्यात आधी त्याग्नी झाला सूर्य या सूर्याला त्याग्नी झाला पुत्र वैवस्वत या वैवस्वताचा झाला इक्ष्वाकु पुढे झाला विकुक्षी पुढे झाला पुरेजय नंतर अनेनी मग पृथु मग विश्वरंध्री मग चंद्र मग भुवानश्व यानंतर शाबस्त मग कुलयाश्व मग दुडक्ष्व हर्यश्व निकुंभ बरहण कुशाश्व सेनाजित युवनाश्व मांधाता पुरुकुत्स दशबिंदु अंबरीश प्रलदस्यु अनरण्य हर्याश्व अरुण त्रिबंध सत्यव्रत हरिश्चंद्र रोहित चंपक सुदेव विजय भरुक वृक बाहुक सकर असमंजस अंशुमान दिलीप भगीरथ श्रुत नाभ सिंधुद्वीप आयुसायु ऋतुपर्ण सर्वकाम सुरदास अश्मक मूलक नारीकवच दशरथ येडवीड विश्वसह खटवांग दीर्घबाहू रघु अज दशरथ आणि मग राम 61 नाव मी तुमच्या समोर वाचून दाखवले म्हणजे सूर्यापासून रामापर्यंत एवढे 60 झालेले आहेत 60 हे सामान्य नाहीत हे सगळे तपस्वी आहेत महाराज एवढ्या सगळ्या लोकांची तपश्चर्या फळाला आली आणि म्हणून सूर्यवंशामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले राजा दशरथाच्या घरी प्रगट झाले हा त्यातला भाव आहे दशरथ आणि कौशल्याच्या घरी परमात्मा प्रगट होणार आहे या सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत वशिष्ठ ऋषी एकदा काय झालं हा दशरथ राजा राज्य करतो आहे अयोध्या नगरीचं पण राज्य करत असताना त्याने म्हणत त्याच्या मनामध्ये खंत आहे काय खंत आहे त्याला बऱ्याच काळापर्यंत संतती प्राप्त झाली नाही गोस्वामीजी वर्णन करून सांगतात एक बार भूपती मन माही भय ग्लानी मोहे सूत नाही गुरु ग्रह गय हो तुरत मही पाला चरण लागे कर विसाला विनय विसाला एक बार भूपती मन माही एकदा काय झालं राजानं मनामध्ये विचार केला काय विचार केला भय ग्लानी मला दुःख होत आहे मोहे सुत नाही मला मुलगा नाही मग काय करू कोणाला सांगू हे कुलगुरूंना सांगितलं पाहिजे म्हणून घाईघाईनं त्याग्नी महाराज वशिष्ठ ऋषींच्या जवळ गेला आणि गुरु ग्रह गय हो तुरत मही पाला गुरुच्या घरी जाऊन त्याग्नी महाराज अंतकरणातला भाव प्रगट करून सांगू लागला महाराज मला भगवंताच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत पण मला संतती नाही मी त्याग्नी महाराज संततीविहीन असल्या कारणानं अतिशय दुःखी आहे माझं दुःख त्याग्नी घालवा काय करावं वशिष्ठाने राजाच्या अंतकरणातला भाव जाणला आणि जाणून बोलायला सुरुवात केली राजा चिंता करू नकोस प्रतीक्षा कर सूर्यवंशात जन्माला आलेला आहेस आणि सूर्याच्या उगवण्याची प्रतीक्षाच करावी लागते अंधार सगळा जावा लागेल रात्र संपावी लागेल तेव्हा सूर्योदय होत असतो म्हणून तू तुझ्या जीवनामध्ये त्याग्नी महाराज खरोखर आनंदाचा क्षण येणार आहे धीर होई सुतचारी चिंता करू नको धीर धर तुला चार मुलं होणार आहेत त्रिभुवन विदित भगते भयहारी जे तिन्ही लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये त्याग्नी महाराज प्रसिद्ध असतील आणि भक्तांची भीती घालवणारे असतील अशी चार मुलं तुला होणार आहेत असं सांगितलं महाराज वशिष्ठाने सांगितलं राजा तुला मुलं होणार आहेत पण त्याच्या आधी तुला एक यज्ञ करावा लागेल तो यज्ञ म्हणजे पुत्र कामिष्ट यज्ञ तो यज्ञ केल्याशिवाय तुला पुत्र प्राप्त होणार नाही तो यज्ञ करण्याकरिता आधी तुला 3 श्वापदांची स्वीकार करावी लागेल 3 श्वापद मारावे लागतील वनात जा आणि श्वापद मारून आण असं सांगायला सुरुवात केली राजा त्यांनी फार हर्षित झाला आनंदी झाला गुरूंची त्यांनी आज्ञा प्राप्त झाली मला पुत्र होणार आहेत असं त्यांनी महाराज आनंद त्याला झाला आणि वनामध्ये श्वापदांना मारण्याकरिता निघाला एका झाडाच्या डोलीमध्ये लपून बसला होता नदीच्या काठावर वाट पाहतो आहे रात्रीची संध्याकाळची त्या ठिकाणी वेळ असावी कदाचित लपून बसलेला आहे आणि श्वापद आलं की आता मारायचं असा त्याच्या मनामध्ये असणारा भाव आहे पण विपरीत असणारी घटना घडली त्याच मार्गानं एक ब्राह्मण कुमार त्याग्नी महाराज आपल्या अंध मात्या पित्याला घेऊन काशीची यात्रा करण्याकरिता चालला होता आणि त्या ब्राह्मण कुमाराचं नाव आहे श्रावण बाळ हा श्रावण बाळ त्यानं कावड केलेली आहे
माय बापाला कावडीत बसवलेलं आहे. दोघे अंध असणारे माता पिता आहेत आणि ते दोघेही त्या ठिकाणी महाराज काशीच्या यात्रेची अपेक्षा करतात म्हणून काशी यात्रेला घेऊन निघाला होता. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी महाराज ती कावड एका झाडाखाली थांबवलेली आहे. तिथे टेकवली, हा घागर आपल्या हातात घेतली, झारी तिला म्हणतात, ती झारी घेतली, सांगितलं इथेच थांबा, मी तुमच्याकरता पाणी घेऊन येतो. पाणी आणण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी महाराज तो गेलेला आहे. भावार्थ रामायणाची सुरुवात त्यांनी झाली ती श्रावण बाळाच्या कथेपासूनच झाली. हा श्रावण बाळाची कथा तिथे सुरुवातीला येते भावार्थ रामायणामध्ये. हे तुलसी रामायण आहे. अनेक प्रकारचे रामायण पाहायला मिळतात. हे पहिल्याच दिवशी आपण ऐकलं. महाराष्ट्र प्रांतामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना रामकथा त्यांनी कळावी म्हणून नाथ महाराजांनी त्यांनी महाराज प्राकृत भाषेमध्ये भावार्थ रामायणाची रचना केली. हे भावार्थ रामायण फार सुंदर आहे. ते सुद्धा पाहण्यासारखंच आहे आणि ते म्हणजे आखो देखा हाल आहे. हा तिथे त्यांनी महाराज चुकीचा एक शब्द सुद्धा सापडला, याच्यात बिलकुल चुकीचं नाही पण ते सुद्धा अतिशय डोळस आहे. हनुमंतराय कथा ऐकायला येतात ना, कथा सांगणाऱ्या माणसाच्या मनात हा भाव असला पाहिजे की हनुमंतराय समोर बसलेले आहेत, चुकीचं आपण सांगायचं नाही, आपली रेग सोडून त्यांनी बोलायचं नाही, अनाप शनाप गोष्टी सांगायच्या नाहीत, चाटके चुटके लोकांसमोर मांडायचे नाहीत, रामकथा आहे की रामकथाच सांगायची, हा त्यातला भाव आहे. हनुमंतराय रुष्ट होतात ना. हा नाथ महाराज कथा सांगायला लागले, ऐकतात ना तुम्ही सगळे, कथा सांगायला लागले आणि कथा सांगता सांगता सांगू लागले. हनुमंतराय सीतेचा शोध घेण्याकरिता अशोक वाटिकेत गेले आणि अशोक वाटिकेमध्ये त्यांनी फुलं होते, पांढऱ्या रंगाचे फुलं उमललेले होते असं त्यांनी सांगितलं. सांगितल्याबरोबर हनुमंतराय रागावले, हे म्हणे साधो खोटं बोलायचं नाही, मी तिथे स्वतः होतो, हा सगळे लाल रंगाची फुलं होते, पांढऱ्या रंगाची फुलं अजिबात नव्हते, आता काय करो, हे म्हणायचे पांढऱ्या रंगाचे होते आणि ते म्हणायचे लाल रंगाचे होते. आता हनुमंतराय तिथं गेले होते का नाथ महाराज गेले होते, तिथं कोण गेलं होतं, हनुमंतराय, मग खरं कोणाचं समजायचं, हनुमंताचं, तरी नाथ महाराज म्हणायचे पांढऱ्याच रंगाचे फुलं होते. आता दोघेही अधिकारी होते, हनुमंतरायाला रामाचं दर्शन, नाथांनाही रामाचं दर्शन सहज होऊ शकत होतं, नाथांनी हनुमंताने दोघांनी प्रभू रामचंद्रांचं स्तवन केलं, राम सीता दोघेही प्रत्यक्ष प्रगट झाले आणि विचारायला सुरुवात केली दोघांनी पण सीता मातेला, आई तू अशोक वाटिकेमध्ये ज्या वेळेला होती सांग त्यावेळेला पांढरी फुलं होती का लाल फुलं होती. सीतामातेने एका क्षणात उत्तर दिलं, तिथे पांढऱ्या रंगाची फुलं होती, लाल रंगाची फुलं अजिबात नव्हती. हनुमंतराय लागले बघायला, म्हणे आई तू त्यांच्यासारखं बोलतेस, तिथे लाल रंगाची फुलं होती, मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिले. सीतेनं सांगितलं हनुमंता अरे फुलं पांढऱ्याच रंगाचे होते, पण ज्या वेळेला रावण आला आणि माझ्यासमोर उभा राहून मला धमकावू लागला की रामाला मारून टाकीन, असं करीन, माझ्याशी लग्न कर असं त्यांनी मला म्हणत होता, त्यावेळेला हनुमंता तुला भयंकर क्रोध आला होता आणि क्रोधानं तुझे डोळे लाल झाले होते, ते डोळे लाल झाले, तुला सगळं जगच लाल दिसत होतं, फुलंच काय घेऊन बसलास, पांढरी फुलं सुद्धा तुला लाल दिसत होते, फुलं पांढरेच होते पण क्रोधानं तुला लाल दिसत होते, आखो देखा हाल. नाथांनी त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांनी फुलं पांढरेच होते. मला काय सांगायचं आहे, भावार्थ रामायणामध्ये सुद्धा एक एक घटना तंतोतंत वर्णन करून सांगितलेली आहे आणि ती ग्रहण करण्यास योग्यच आहे. आपण महाराष्ट्र प्रांतात जन्माला आलेलो आहोत, आपण त्यांनी मराठी भाषिक लोक आहोत, नाथांचा अवतार आपल्या सर्वांकरताच झालेला आहे म्हणून आपण सर्वांनी सुद्धा भावार्थ रामायण वाचलंच पाहिजे, त्याचं चिंतन केलंच पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं आहे आता की या अक्षय तृतीयेला जगन्नाथपुरीला जायचं आणि जगन्नाथपुरीला गेल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशीच भावार्थ रामायणाचा मराठी अर्थ लिहायला सुरुवात करायची. जसे हे सगळे ग्रंथ त्यांनी आत्तापर्यंत झाले ना, निळोबरायांचा गाथा झाला, बहिणाबाईंचा गाथा झाला, नाथांचे त्यांनी ग्रंथ झाले, चतुश्लोकी भागवत लिहून झालं मराठीत, असं भावार्थ रामायण मराठीत लिहून काढायचं आणि भविष्यात महाराष्ट्र प्रांतामध्ये भावार्थ रामायणाची कथा त्यांनी करायची, जी त्यांनी सगळ्यांना अतिशय मधुर त्यांनी वाटेल, त्याच्यातला भावही सर्वांच्या समोर प्रगट होईल, ते भावार्थ रामायण आहे. म्हणून त्यांनी रामायणामध्ये वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात. त्या रामायणामध्ये त्यांनी महाराज श्रावण बाळाच्या कथेपासून सुरुवात झालेली आहे, ती श्रावण बाळाची कथा येथे आली. हा श्रावण बाळ त्यांनी आई वडिलांना काशीच्या यात्रेला घेऊन जातो आहे. तिथे त्या ठिकाणी महाराज आई वडिलांना झाडाखाली ठेवलेला आहे आणि झारी आपल्या हातात घेऊन पाणी आणण्याकरिता निघाला. दशरथ राजा त्यांनी झाडाच्या डोलीत बसलेला आहे, शिकार येण्याची वाट पाहतो आहे. यानं ती घागर घेतली आणि पाण्यामध्ये बुडवली. पाण्यात बुडवल्याबरोबर बुडबुड 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 आवाज आला. आवाज आल्याबरोबर राजाला असं वाटलं श्वापदच आलं. राजानं त्या आवाजाकडे संधान साधलं आणि बाण मारला. बाण मारल्याबरोबर त्या ठिकाणी तो बाण श्रावणाच्या हृदयातच जाऊन घुसला. महाराज छातीला बाण लागला
आणि धाडकन जमिनीवर पडला आई म्हणून त्यांना मोठ्यानं हाक मारली. दशरथ राजा घाबरला, अरे माझा बाण चुकून कोणीतरी माणसाला लागलेला आहे. घाईघाईनं त्यांनी उडी मारली महाराज हा झाडावरून. पण धावत येऊन पाहतो तर काय, कुणीतरी मनुष्य आहे त्याला माझा बाण लागलेला आहे. जवळ गेला, पाहिलं, अरे त्याच्या कपाळाला गंध लावलेला आहे, त्याच्या मस्तकावर शिखा आहे, त्याच्या गळ्यामध्ये जानवं घातलेलं आहे, हा तर ब्राह्मण आहे आणि माझ्या हातानं ब्राह्मणाचा वध होतोय. घाबरला, श्रावण बाळाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, तू कोण आहेस मला सांग, तुझा परिचय मला सांग, माझ्या हातानं त्यांनी अपराध घडलेला आहे, माझा बाण तुला चुकून लागलेला आहे, असं बोलायला सुरुवात केली. आणि श्रावण बाळ राजा बरोबर बोलतो आहे, महाराज हे श्रावण बाळ पोडोनी हाक तो पडला जाऊन झोक ये राजाचा श्रवणी करुणावाने हृदयाचे झाले पाने त्या ब्राह्मण पुत्रा मधुनी शोकाकुल झाला नृपनी सवे आनोने नयनी तो बदला हा अंत तुझा नाशाला पाने कारण बाळा शर आला तो भावनी आला काल विहरला सावन बाळ मग कळवळून नृपासी बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम मातारे माय बापता नेले तरु खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया निर्मळवारी मी आलो या कासारी ही लगबग भरुणी झाली जो परत फिरले तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला शर आला तो जाऊन आला काळ विरहळला श्रावण बाळ नी एकुलता पुत्र कसा घाला मजवरती अवचित आला त्या वृद्धपणी मीच एक आधार सेवे से आता मुकनार ज्या बघतील ते वाट पाखरावाणी आले पाणी आहेत अंधते दोन्ही दुर्वार्ता फोडून गोही ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ होनिया श्रावण बाळ जल आला तो धावनियाला काळ विहरला श्रावण बाळ मरिदा कोठे सरत्य कसे राहील वदिले त्यांचे काढून शोकावे दिल माझ्या मागे गाधारी जातो त्यांचा बोल जावया लागला खोल सोडीला श्वास शेवटला तो जीव विहग फड फडला
नो पंजर सोडूनी गेला दशरथ राजा रडला ठाई ठाई अडखळला ठाई ठाई शर आला तो धावून आला काळ विभळला श्रावण बाळ कविता आहे नाही का जुन्या लोकांना ही कविता होती म्हणतात आणि गुरुजी लोक ही कविता म्हणून दाखवायचे आणि कविता म्हणता म्हणता स्वतःच रडायचे अशी कविता आहे महाराज हृदयाला वेधून घेणारी कविता हृदयाला द्रवीभूत करणारी कविता हे शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ आई गे दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊन झोक हे राजाचा श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी राजाच्या कानावर हा शब्द आल्याबरोबर त्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं घाईघाईनं समोर आला ब्राह्मणाच्या मुलाला मारलेला आहे व्याकुळ झाला त्या ब्राह्मण पुत्रा वधुनी शोकाकुल झाला नृपती आसवे आनुनी नयनी तो बदला अंत तु तुझा नाशाला मी पापी कारण बाळा बाळा तुझ्या नाशाला कारणीभूत मीच आहे रे माझ्याच बाणानं त्या ठिकाणी तुला अशा पद्धतीने मृत्यू प्राप्त होतोय मला क्षमा कर श्रावण म्हणतोय राजा मी मरणार आहे माझे म्हातारे आईबाप त्या ठिकाणी तिथे झाडाखाली बसलेले आहेत त्यांना फार तहान लागली आहे रे ते पाणी पाणी त्या ठिकाणी करत होते त्यांना पाणी पिण्याची गरज आहे आता मी मरणार आहे त्यांना कोण पाणी नेऊन देईल मी एकुलता पुत्र कसा हा घाला मजवरी अवचित आला त्या वृद्धपणी मीच एक आधार सेवेस आता मुकणार त्यांच्या सेवेला मी आता मुकणार आहे पण ऐक ज्या जा बघतील ते वाट पाखरावाणी तू जा माझी पाखरासारखी ते वाट बघत असतील द्या नेऊन आधी पाणी तुम्ही त्यांना पाणी नेऊन द्या आहेत अंध ते दोन्ही दुर्वार्ता फोडू नकाही ही विनंती तुमच्या पायी मम माघारी करा तुम्ही सांभाळा होनिया श्रावण बाळ माझ्या मागे तुम्ही त्यांचा सांभाळ करा आणि श्रावण बाळ होऊन सांभाळ करा माझ्या आईवडिलांना टाकून देऊ नका मुलगा मरतोय आणि मरताना मायबापांची त्यांनी महाराज चिंता करतोय राजा व्याकुळ झाला काय करावं पण हे सत्य कसं झाकून राहील हा विधिनिषय विधीचा लेख कसा त्यांनी फोल ठरेल काळीज त्यांचे फाटून जाईल आणि ते घाईघाईनं माझ्या मागे येतील आता मी काय करू राजानं विचार केला आता गेलं पाहिजे त्यानं असं सांगून सोडिला श्वास शेवटला तो जीव विहग फडफडला त्याचा जीव कासावीत झाला आणि पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तरफड तरफड करतो तसा श्रावण बाळ कासावीस होऊन त्यानं स्वतःचा प्राण सोडून दिला तनु पंजर सोडून गेला त्याचा प्राण निघून गेला राजा घाबरला दशरथ राजा रडला धाई धाई त्या श्रावणाच्या अंगावर पडून रडतोय ब्राह्मणा कसा अपराधी आहे रे मी पुत्राच्या प्राप्तीकरिता कासावीत झालो आणि श्वापदांना मारण्याकरिता आलो पण श्वापद मारायचं तर ब्रह्महत्या करून बसलो ब्राह्मण मारला गेला आता काय करू रडतोय रडला धाई धाई अडखळला ठाई ठाई अडखळत अडखळत पाण्याचा गडवा हातात घेऊन निघाला श्रावण बाळाच्या आई वडिलांना शोधण्याकरिता ते सापडले पण त्यांच्या समोर कसा सांगणार मी राजा दशरथ आहे म्हणा पायांचा आवाज येऊ लागला आणि पायांचा आवाज आल्याबरोबर त्या दोघं अंध आहेत त्यांनी विचारायला सुरुवात केली श्रावणा आलास का रे बाळा किती वेळ लावलास एवढा उशीर कसा झाला पाणी फार दूर होतं का रे तुला लवकर पाणी सापडलं नाही का रे अनेक प्रश्नांची त्यांनी दाटी झाली एवढे प्रश्न विचारू लागले पण दशरथ राजा काहीच बोलत नाही तो काहीच बोलत नाही हे पुन्हा पुन्हा विचारतायत नाईलाज झाला का बोलत नाहीस बोल आमची शपथ आहे तुला असं ज्या वेळेला दोघे जण बोलू लागले आता नाईलाज झाला शपथ घातलेली आहे बोलणं भाग आहे त्यानं सांगितलं होतं दुर्वार्ता सांगू नका आणि आता सांगणं भाग आहे राजानं सांगायला सुरुवात केली ऐका
मी तुमचा श्रावण नाही, मी दशरथ राजा आहे. खरी गोष्ट सांगितली. झाडाच्या डोलीत बसलो होतो, श्वापदाची वाट पाहत होतो, बाण मारला पण चुकून बाल तुमच्या मुलाला लागला आणि तुमच्या मुलाचा मृत्यू झाला, माझ्या हातानं मृत्यू झाला. मी पाणी घेऊन आलोय, पाणी प्या. पाणी प्या म्हटल्यावर दोघे जण भयंकर क्रोधायमान झाले. राजा, आमच्या मुलाला मारून आलास आणि पाणी पी म्हणतोयस? अरे तुझ्या हातचं पाणी कसं प्यायचं? आमचा मुलगा आमच्याकरिता जीव की प्राण, तू आमचं सर्वस्व, आमची म्हातारपणाची काठी, त्याच्याशिवाय या जगात दुसरा आम्हाला कोणी नाही. आमच्या मुलाला मारून टाकलंस. अंध असणाऱ्या मायबापांना तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली. आभाळ कोसळल्यासारखं झालं. श्रावणा श्रावणा म्हणून आकांत करून अंग टाकून रडू लागले. बाळा कसा सोडून गेलास रे? का टाकून गेलास रे? व्याकुळ होऊन आई रडू लागली, श्रावणाचे वडील रडू लागले, कासावीस त्यांनी झाले. आणि स्वतःला आवरून राजाच्या दिशेनं पाहत त्यांनी बोलायला सुरुवात केली. राजा, अरे आमच्या मुलाला मारून आलास आणि आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतोयस, आता पाणी पिणार नाही, आता आमच्या मुलाबरोबर आम्ही सुद्धा मरणार आहोत, आमचे प्राण निघून जातील. पण जाता जातो तुला शाप देतो. राजा ऐक, तुला चार मुलं असतील पण अंतकाल समायला एकही मुलगा तुझ्याजवळ राहणार नाही, असा शाप देऊन टाकला महाराज. राजानं शाप ऐकला, दुःखही झालं आणि आनंदही झाला. मला संततीच नाही, या ब्राह्मणाच्या शापानं मला संतती होणार आहे, चार मुलं होतील. पण दुःखाची गोष्ट एवढी का अंतकाल समयाला माझी मुलं माझ्याजवळ राहणार नाहीत. वाईट वाटलं. घाई घाईनं त्या ठिकाणी मला तिनही ब्राह्मणांचा अंत्यसंस्कार अशा पद्धतीने झाला. वशिष्ठ ऋषींच्या समोर राजा आला. महाराज, अशी घटना घडलेली आहे, मी आता काय करू? वशिष्ठानं सांगितलं, राजा चिंता करू नकोस, तुला चार मुलं होणार आहेत. ब्राह्मणानं शाप दिला गोष्ट खरी आहे, पण संतती तुला प्राप्त होणार आहे. तुला आता पुत्रकामिष्ठी यज्ञ करावा लागणार आहे. पुत्रकामिष्ठी यज्ञ करायचा आहे. कोणाच्या हाताने यज्ञ करावा? म्हणून त्या ठिकाणी महाराज यज्ञाकरिता एका ऋषींची नियुक्ती केली. त्यांचं नाव आहे शृंग ऋषी. हे विभांडक ऋषींचे पुत्र आहे शृंग ऋषी. यांच्यामध्ये स्त्री पुरुषाचा भेदच नाही, मस्त आहेत स्वतःच्या मस्तीमध्ये. त्यांना त्या महाराज वश करून आणण्याकरिता काही अप्सरांना पाठवलं. त्या अप्सरा त्यांनी नाचायला लागल्या. त्या नाचणाऱ्या अप्सरांकडे यानं पाहायला सुरुवात केली आणि विचारलं, तुम्ही कोणत्या देशातले ऋषी आहात? कारण हा ऋषीच होता महाराज, काय करा? तुम्ही कोणत्या देशात? स्त्री आणि पुरुषच कळत नव्हतं, काय करायचं आता? या अप्सरा हाताच झाल्या, याला कसं वृत्तीवर आणावं, याच्या मनामध्ये भेद कसा निर्माण करावा? म्हणून काय गारा खात होता, गारा. आपल्याजवळ भाळवणी गाव आहे ना, भाळवणी, भाळवणी, ते भाळवणी गाव त्याच कारणाकरता त्याचं नाव भाळवणी पडलेलं आहे. तिथंच त्या ऋषींना भाळवलं गेलेलं आहे महाराज. त्यांना ते भाळले ना महाराज, ते तिथेच त्यांनी भाळले. हा त्यातला भाव आहे. तिथे त्यांनी महाराज काय पलीकडं भांडगाव गाव आहे ना, हे जे गाव आहेत ना, प्रत्येक गावामध्ये काय अर्थ आहे महाराज. बरेच गावं पाहायला मिळतात. ते कणगर नावाचं गाव आहे ना इकडे राहुरीला, कणकेश्वर नावाचं त्या ठिकाण आहे महाराज, ते गावाचं नाव आहे. तिथं त्यांनी डुडुळेश्वर महादेव आहे ना, काय बुबळेश्वर, डोळाच काढून दिला त्यांनी महाराज गोरक्षनाथांनी. या घटना घडल्या म्हणून गावांचे नाव सुद्धा तसे पडले महाराज. शृंग ऋषींना भाळवण्याकरिता अप्सरा आल्या आणि त्यांनी गारा खातो म्हणून गारासारखे दिसणारी खडीसाखर टाकली. अन्न खात नव्हता, दगड खात होता. त्याने खडीसाखर खाल्ली, आनंदानं पुन्हा त्याच जागेवर जायला लागला. इथले दगड गोड लागतायत. परत त्यांनी महाराज थोडे मिष्टान्न टाकून पाहिले, मिष्टान्न खायला सुरुवात केली. मग हळूहळू जेवण करायला सुरुवात केली आणि जेवायला सुरुवात केल्यानंतर अन्नाचा स्वीकार केला की मोह निर्माण झाला आणि त्याला स्त्री पुरुषातला भेद कळाला. मग त्याला त्यांनी उडून आणलं. आणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आधी त्याचा विवाह करून दिला. दशरथ राजाने एक मुलगी दत्तक घेतली होती, तिचं नाव आहे शांता. या शांतीचा विवाह त्यांनी शृंग ऋषींबरोबर करून दिला आणि शृंग ऋषीने यज्ञ करायला सुरुवात केली. पण यज्ञाला सुरुवात केल्याबरोबर विभांडक ऋषी धावत धावत आले. माझ्या मुलाला मृत्यूवर आणलं आणि आणून त्यांनी त्याच्या हाताने यज्ञ करतात. रागावले विभांडक ऋषी. विभांडका क्रोध आला सेवारी, विभांडका क्रोध आला सेवारी, विभांडका क्रोध आला सेवारी, विभांडका क्रोध आला. विभांडका
त्याला क्रोध आला असे भारी, विभांडकाला क्रोध आला आणि घाईघाईने धावत धावत आला, आता शाप देणार आहे. इतक्यात शृंग ऋषीला पुढे गेलं आणि एकट्या शृंग ऋषीला नाही, शांताबाईलाही पाठवलं बरोबर. दोघे पती पत्नी दिसले, अरे माझ्या मुलाचा तर विवाह झाला. पुत्र सुनशेसी देखुनी सुखावला, सुनुषा म्हणजे सुन, सुनबाईला पाहिलं मुलाचं लग्न झालं. कोणा बापाला वाटतं आपल्या मुलाचे दोनाचे चार व्हावेत म्हणून दोनाचे चार झालेले पाहिले आणि अतिशय समाधी झाला सुखावला. इकडे शृंग ऋषींच्या हातानं यज्ञ प्रारंभ झाला. यज्ञ त्यांनी महाराज पूर्ण झाला आणि यज्ञाची त्यांनी महाराज शेवटची पूर्णाहुती त्यांनी टाकायला सुरुवात केली. पूर्णाहुती दिल्याबरोबर यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला. दशरथा घी पायसदान 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 तुझा यति मी प्रगट झालो, तुझा यति मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा दशरथा गे पायसदान 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 तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाहली सारी देवता. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाया साऱ्या देवता. प्रसन्न झालो नृप तुझावर श्री विष्णु भगवान. दशरथा दशरथा हे पायसदान 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 पायसदान. आता फुलं वाटायचेत ना, ते इकडून तिकडं नाही वाटायचे, मग मागून इकडं वाटीत वाटीत यायचे. इकडून तिकडं वाटायला लागले की सगळे लोक तुमच्याकडे पाहतील, आमचं कोण ऐकेल मग. म्हणून तुम्ही पाठीमागून आलात की तुमच्याकडे पुढचे लोक पाहणार नाहीत, म्हणून शेवटच्या टोकाकडून वाटीत वाटीत पुढं 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 यायचे. असे फुलं घ्यायचे बुचकुलीभर, एका माणसाच्या हातात द्यायचे आणि त्याने इमानदारीने बाकीच्यांना इकडे इकडे वाटायचे. म्हणजे एकट्यानं सगळीकडे फिरून वाटण्यापेक्षा सगळ्यांनीच एकमेका सहाय्य करू अशी वाटणी करायची आणि कथेत विक्षेप होणारच नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. ऐकलं ना सगळ्यांनी, यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्याबरोबर यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला. यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट होऊन त्या ठिकाणी महाराज बोलू लागला, दशरथा मी तुझ्यासमोर प्रगट आहे, हे पायसदान तुला देण्याकरिता. दशरथा हे घे पायसदान, तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या साऱ्या देवता. प्रसन्न झालो नृपा तुझ्यावर मी विष्णू भगवान. दशरथा हे घे पायसदान. गीत रामायण आहे ना, त्यातला हा प्रसंग आहे. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी प्रसाद घेऊन, या दानासी या दाना होनी अन्य नसे उपमान. हे श्रेष्ठ असणारं दान आहे, या विशिष्ट असणाऱ्या दानाला त्यांनी देण्याकरिता यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला. ते दान त्या ठिकाणी महाराज पायसदान दशरथाच्या हातात दिलं. दशरथ राजानं त्यांनी पाहिलं दान मिळालेलं आहे, पुत्रकामिष्टी यज्ञ पूर्ण झालं. दशरथ राजाला तीन पत्नी आहेत, पहिलीच नाव आहे कौशल्या, दुसरी आहे त्यांनी महाराज कैकेयी आणि तिसरी आहे सुमित्रा. या तीन राण्या आहेत. आता या तीन राण्यांना प्रसाद द्यायचा आहे, प्रमुख असणाऱ्या राण्या. तशा अनेक राण्या या दशरथ राजाला आहेत, पण तरीसुद्धा तीन प्रधान असणाऱ्या राण्या धर्मपत्नी त्यांना त्यांनी ते प्रसादाचं त्यांनी फल प्राप्त होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कथा ऐकायला मिळते, पण गोस्वामीजींनी जशी कथा सांगितली तशी मी तुमच्यासमोर सांगतो, लक्षपूर्वक ऐका. वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी मला त्या प्रसादाचं वाटप करायला सांगितलं. त्या प्रसादामध्ये असणारा जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग कौशल्याच्या हातात दिला, राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याच्यामधला चतकूर असणारा जो भाग आहे तो कैकेयीच्या हातात दिला, आणि त्यानंतर राहिलेला जो चतकूर भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग त्या ठिकाणी केले आणि ते त्या ठिकाणी महाराज कौशल्या आणि कैकेयीच्या हातात दिले परत, आणि त्यांना सांगितलं तुम्ही सुमित्रेच्या हातात द्या. म्हणून कौशल्यानं आणि कैकेयीनं चौथा जो असणारा पाव भाग आहे तो त्यांनी दोघींनी मिळून कौशल्याच्या हातात दिला.
त्या सुमित्रेच्या हातात दिला. अशा तीन राण्यांना त्याडी महाराज हा प्रसाद वाटण्यात आला. प्रसाद त्यांनी सेवन केला. परमात्म्याची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी महाराज हे दान प्राप्त झालेलं आहे. पुत्रकामिष्टी यज्ञ पूर्ण झालेला आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. देवदेवता आशीर्वाद देऊन त्यांनी महाराज निघून गेलेले आहेत. आता भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. चमत्कार त्यांनी झाला आणि तीनही राण्या त्या ठिकाणी महाराज गर्भवती झाल्या. भगवान प्रगट होणार आहे. सर्वांना आनंदाचं वातावरण त्यांनी पाहायला मिळू लागलं. वशिष्ठ ऋषींनी त्यांनी महाराज जाणलं की राजाच्या तीनही पत्नी गरोदर आहेत. वशिष्ठांनी राजाला सांगायला सुरुवात केली. कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा, असती गरोधरा तुझ्या नारी तुझ्या कांता. धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोहळे, त्यांचे पुरवावे मनोरथ. राजा जा, तुझ्या तीनही पत्नी गरोधर आहेत. त्यांना डोहळे विचार. पत्नी गरोधर असल्यानंतर तिला डोहळे विचारत जावेत महाराज. तिचे डोहळे त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. तिच्या डोहळ्यांवरून लक्षात घ्यावं संतती कशी जन्माला येणार आहेत. डोहळे विचारण्याकरिता राजा जाऊ लागला. सगळ्यात आधी लाडकी बायको प्रिय असणारी पत्नी, तिचं नाव आहे कैकई. या कैकईच्या त्यांनी महालामध्ये गेला आणि कैकईला विचारायला सुरुवात केली. सांग तुला काय डोहळे होत आहेत. तिनं सांगायला सुरुवात केली. येरी म्हणे वाटत असे जीवा, कनिष्ठासी द्यावा राज्यपद, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, नाही समाचार त्याचा आम्हा. राजाला त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. ती म्हणते आहे की मला माझ्या जीवाला असं वाटतं, कनिष्ठ पुत्राला राज्य प्राप्त करून द्यावं आणि थोरल्याला वनवासाला पाठवावं. त्याचा समाचारसुद्धा आम्हाला येऊ नये अशी त्यांनी माझी इच्छा आहे, असं बोलायला सुरुवात केली. राजा व्याकुळ झाला. कैकईच्या महालातून तातडीने निघून गेला. तो त्या ठिकाणी महाराज सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रेच्या महालात गेल्यावर तिला विचारायला सुरुवात केली. सुमित्रे सांग तुला काय वाटतंय, काय डोळे होत आहेत सांग. तिनं सांगायला सुरुवात केली. प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा, वडिलांची सेवा अहर्निशी. मला असं वाटतं की थोरल्या भावांची सेवा त्यांनी रात्रंदिवस करावी असा भाव माझ्या पोटात त्यांनी निर्माण झालेला आहे. तिला तिचं बोलणं ऐकून जरा बरं वाटलं राजाला. आता तो कौशल्याच्या महालामध्ये गेला. कौशल्याला पाहिलं. कौशल्य दैदिप्यमान आहे. सूर्यासारखं तेज तिचं त्याने दिसू लागलं. कौशल्याला जणू समाधी लागलेली आहे अशी अवस्था त्याने झाली. तिला विचारलं, सांग काय त्या ठिकाणी तुला वाटतं, तुझ्या मनामधील डोहळे मला सांग. तिनं बोलायला विभीषणा देई नमी, लंका विभीषणा देई नमी, हरि रे धनुषा हरि रे रावणा, हरि रे धनुषा हरि रे रावणे केले लग्ना माझे विघ्न, असे का स्मरण तुझं लागी. कौशल्या बोलू लागली. रावणानं ठरवलं होतं आपलं लग्नच होऊ द्यायचं नाही, त्यानं लग्नात विघ्न आणलं होतं, तुमच्या लक्षात आहे का. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. तिचे डोहळे त्या ठिकाणी महाराज दिसू लागले. राजाला मोठा आनंद वाटला. तिनही राण्यात आणि गर्भवती आहेत. आता त्या महाराज नवमास पूर्ण झालेले आहेत. परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ जवळ आलेली आहे. गर्भस्तुती त्यांनी होऊ लागलेली आहे. परमात्मा त्यांनी महाराज प्रगट होणार आहे. दिव्य तेज कौशल्याचं दिसू लागलं. तिथीची आता निवड करायची. परमात्मा केव्हा प्रगट होणार आहे ती तिथी त्यांनी जवळ आली. नवमी तिथी मधु मास पुनीता, सकल पच्छ अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अति शीतन धामा, पावन काल लोक विश्रामा. तिथी त्यांनी ठरवली आणि ती तिथी म्हणजे त्यांनी महाराज नवमी नावाची तिथी आहे. परमात्म्याचं प्राकट्य होणार म्हणून त्या ठिकाणी महाराज सर्वांनाच आनंद झाला. वनाला आनंद झाला, कारण वनाला माहिती आहे की हा भगवान प्रगट होऊन आपल्यामध्ये विचरण करणार आहे. वन आनंदी झाले. वाऱ्याला आनंद झाला,
कारण वायुपुत्र आहे ना हनुमान, या हनुमंताला त्या ठिकाणी हनुमंताचा स्वामी राम प्रगट होणार आहे. वायुदेवाला आनंद झाला, मणी आनंदित झाले, रत्न आनंदित झाले, कारण त्यांनी राम रत्न असं म्हटलं जाईल. रामचंद्र त्यांनी महाराज रघुकुलमणी असं प्रभूंना म्हटलं जाईल. पर्वताला आनंद झाला, कारण प्रभू आता त्यांनी महाराज सेतू बांधणार आहेत ना. ज्या नद्या पर्वतातून वाहत वाहत समुद्राला जाऊन भेटतात त्या नद्या पर्वताच्या कन्या आहेत, म्हणजे मुली आहेत. आणि त्या मुली एकदा समुद्राला जाऊन भेटल्या की मुलींचं आणि बापांचं परत भेटणं होतच नाही महाराज. पण पर्वतानं असं वाटलं की राम जन्माला आल्यानंतर सेतू बांधणार आहे आणि सेतू बांधायच्या कामाला पर्वतांची गरज पडणार नाही, पडणार आहे म्हणून आपण सर्वजण पुन्हा आपल्या मुलींना भेटण्याकरिता जाऊ शकतो, रामाचं प्राकट्य होणार आहे. दिशांना आनंद झाला, वायूला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, नद्यांना आनंद झाला, शरयूला आनंद झाला, अयोध्या नगरीला आनंद झाला, देवदेवतांना आनंद झाला, सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं, भगवंताचं प्राकट्य होणार आहे. चैत्र महिना आहे, चैत्र शुद्ध नवमी त्या ठिकाणी आहे. सूर्य मध्यान्न काळामध्ये येणार आहे आणि या मध्यान्न काळामध्ये त्या महाराज संत महंतांच्या त्या महाराज हाकेला ओ देव जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. दिव्य असणारी तिथी ठरलेली आहे. देवता सर्व हर्षित झालेले आहेत, दुदुंबी वाद्य वाजू लागलेले आहेत, नगारे वाजू लागलेले आहेत, देवतांची विमाने अयोध्या नगरीवरती त्यांनी दाटी करू लागलेले आहेत, सर्व देवदेवता गर्भाची स्तुती करू लागलेले आहेत. विश्वाला विश्राम देणारा त्यांनी महाराज भगवान कौशल्याच्या घरी त्यांनी महाराज प्रगट होणार आहे. सर्वांना आनंद त्यांनी वाटतो आहे, सर्वजण वाट पाहत आहेत. तो चैत्र महिना आला, त्याच्यामध्ये त्यांनी महाराज अशुद्ध पक्ष आहे, त्याच्यामध्ये असणारी नवमी त्या ठिकाणी महाराज तिथे आलेली आहे. या नवमीला त्या ठिकाणी महाराज मध्यान्न काळामध्ये सूर्यनारायण मध्यान्नावर आलेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत, सर्वजण त्या ठिकाणी वाट पाहत आहेत भगवंताच्या प्राकट्याची आणि तो आनंदाचा क्षण त्या महाराज प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. अयोध्या संभव असणारा जगाचा मालक कौशल्याच्या समोर दिव्य रूप धारण करून प्रगट झालेला आहे. रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपल्या हातातली फुलं आशीष ठेवा, आम्ही सांगू त्यावेळेला टाका, लक्षपूर्वक ऐका. यानंतर त्या ठिकाणी महाराज कैकेयी राणी प्रसूत झालेली आहे. कैकेयीला एक पुत्र झाला, त्याचं नाव आहे भरत. यानंतर त्यांनी सुमित्रा राणी प्रसूत झालेली आहे. या सुमित्रेला दोन पुत्र झालेले आहेत, एकाचं नाव आहे लक्ष्मण आणि दुसऱ्याचं नाव आहे शत्रुघ्न. परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे. चार मुलं दशरथ राजाला झालेले आहेत, दासी सांगण्याकरिता आल्या. राजा अतिशय आनंदी आहे, सगळे अयोध्या नगरी आनंदानं विभोर होऊन नाचू लागलेले आहे, भगवंताचं स्वागत सर्वजण करू लागलेले आहे. स्वागतम श्रीरा. थांबा, पुंडलिक म्हटल्यावर फुलं टाका, लगेच फुलं कोणी टाकू नका. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याहितकारी. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याहितकारी. हर सिद्ध महतारी कुणी मनहारी अद्भुत रूप विचारी. भय प्रगट कृपाला दीन दयाला. दोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजधारी. भूषण वनमाला नयन विशाला शोभ सिंधु करारी. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याहितकारी. हर सिद्ध महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. त्याच्यामध्ये बाळ एक फुलं फिकू नका डोळ्यात जात त्याच्या. येऊ दे, चला. भय प्रगट कृपाला दीन
अद्भुत रूप विचार। आता सर्वांनी फुले टाकायचे आहेत म्हणा, पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, लखनलाल भगवान की जय, भरतलाल भगवान की जय, शत्रुघ्न भगवान की जय। राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला। कौशल्या राणी हौ उघडी लोचने, कौशल्या राणी हौ उघडी लोचने, ऐकून माय जाय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसू सुखे, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला, राम जन्म लाग सखे राम जन्म ला। अवध में आनंद भयो रे, जय जय रघुबर लाल की हो, अवध में आनंद भयो रे, जय जय रघुबर लाल की, जय रघुबर लाल की, जय राघव 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 लाल की। अवध में आनंद भयो रे, जय जय रघुबर लाल की हो, अवध में आनंद भयो रे, जय जय रघुबर लाल की, हे अवध में आनंद भयो रे, गोदाली जमुना ही आली, राधाली गोदाली जमुना ही आली, राधाली गोदाली जमुना ही आली, गोड गोड गाने गाऊन गली, गोड गोड गाने गाऊन गली, राम जन्मला राघव जन्मला, राम जन्मला राघव जन्मला, राम जन्मला राघव जन्मला, राम जन्मला राघव जन्मला। अवध में आनंद भयो रे, जय जय रघुबर लाल की हो, अवध में आनंद भयो रे, जय रघुवर लाल की, जय राघव लाल की, जय रघुवर लाल की, जय राघव लाल की। अवध में आनंद भयो रे, जय जय रघुवर लाल की हो, अवध में आनंद भयो रे, जय जय रघुवर लाल की, अवध में आनंद भयो रे, जय जय रघुवर लाल की,
भयो रे जय जय रघुवर लाल की हो अवध में आनंद भयो रे जय जय रघुवर लाल की अवध में आनंद भयो रे जय जय रघुवर लाल की अवध में आनंद भयो रे जय जय रघुवर लाल की किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला नवमी अष्टमीच्या रात्री गय यमुनेच्या काठी नवमीच्या शरयूच्या दिवशी ग आयोजा काठी गोकुळ अवतरले सुगालात नाचुगा उतालात पैंजन थर थरले राम दिसतो उठून असराला नाचून रसरंगाच्या घरात ना आजी आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला जय जय श्री रामचंद्र अवध के दुलारे 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 अवध के दुलारे भक्त रथ मारे अवध के दुलारे भक्त रथ मारे जय जय श्री रामचंद्र अवध के दुलारे 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 तेरे मर्जी का राम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम 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 तेरे मर्जी का राम तेरे मर्जी का श्याम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम 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 मेरे अलबेले अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मर्जी करो तेरे मर्जी हो मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम 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 अलबेले राम मेरे अलबेले राम
तेरी दौलत ही मेरे नाम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले श्याम, मेरे अलबेले राम, 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 मेरे प्रभु रामचंद्र भगवान की जय। या अयोध्या नगरीत आनंद झाला, या अयोध्या नगरीत आनंद झाला, आनंद झाला प्रगटला राम लाला, आनंद झाला प्रगटला राम लाला, आनंद झाला प्रगटल राम राया, आनंद झाला प्रगटला राम लाला, आनंद झाला राम लाला, आनंद झाला प्रगटल राम लाला, आनंद झाला प्रगटल राम राया, आनंद झाला प्रगटल राम लाला। आनंद झाला प्रगटला राम राजा,
प्रगट राम राजा आनंद झाला प्रगट राम राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन करा राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जन्मला ग सखे राम जन्मला पूर्व रामचंद्रांचं प्राकट्य झालं कौशल्या राणी हळू घडी लोचने दिपुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला रामप्रभूंचं प्राकट्य झालं सर्वांनाच आनंद झाला सर्व आनंद विभोर आहेत सर्व देवदेवता नाचू लागल्या भगवंताला पाहण्याकरिता सर्वांची गर्दी होऊ लागली रामाच्या दर्शनाकरिता सर्वजण गर्दी करतायत ही दाटी अशी उद्या संध्याकाळपर्यंत टिकून राहील उद्या अग्निकथेच्या सुरुवातीला कोण कोण दर्शनाकरिता येत आहे आणि प्रभू रामचंद्रांना पाहून कोण कोण आनंदी होत आहे सगळ्यांनाच आनंद झाला एकाला दुःख झालं महाराज रामाच्या जन्मान त्याचं नाव आहे चंद्र चंद्र दुःखी झाला सगळेजण म्हटले एवढे देवदेवता सगळे सुखी झाले आणि तू का बरं दुःखी झाला म्हणले राम प्रभू अवतीर्ण झाले पण दिवसा अवतीर्ण झाले माझ्या अनुपस्थितीमध्ये अवतीर्ण झाले मला त्या आनंदामध्ये सहभागी होता आलं नाही दिवसा कुठं 12 वाजता चंद्र असतो का चंद्र नाराज झाला रामप्रभूंनी जणू त्याला सांगितलं चंद्रा नाराज होऊ नकोस पुढचा अवतार घेईन आणि यावेळेला जसा सूर्यवंशात अवतीर्ण झालो त्यावेळेला चंद्रवंशात अवतीर्ण होईल आणि तुला त्यांनी आनंदी करील असं त्यांनी भगवंतानं वचन देऊन टाकलं आणि पुन्हा या जन्मातला त्या ठिकाणी पुन्हा वरदान देतो यावेळेला माझं नाव राम असं ठेवतील पण फक्त राम म्हणणार नाहीत मला रामचंद्र म्हणतील तू नाराज होऊ नको प्रत्येक वेळेला तुझ्या माझं जे राम नाम आहे त्याच्यासमोर तुझं नाव जोडलं जाईल म्हणून त्यांनी फक्त राम असं आपण न म्हणता प्रभू रामचंद्र महाराज की जय असं त्या प्रभू रामचंद्र भगवान की जय असं आपण म्हणत असतो म्हणून चंद्राची सांत्वना जणू परमात्म्यानं केली सर्वांनाच आनंद झाला आनंद विभोर आहेत दशरथ राजा आनंदी झाला वशिष्ठांना आनंद झाला ऋषीमुनी सुखी झाले देवदेवता सुखी झाल्या भगवंताचं चरित्र आपण पाहतो आहोत आज आपण रामप्रभूंचा जन्म पाहिलेला आहे उद्या आपण प्रयत्न करणार आहोत सीता स्वयंवरापर्यंत जाण्याचा रामप्रभूंचा विवाह त्यांनी उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत अजून फार दूर कथा आहे प्रयत्न तर नक्कीच करूया सुरुवातीलाच या संयोजक मंडळींना सांगितलं जाईल की उद्या विवाह होणार आहे त्यांनी सांगितलेली सूचना परत लक्षात ठेवा जर कोणाला खरोखर विवाह त्यांनी लावायचा असेल या मंडपामध्ये तर तुम्ही तातडीनं त्यांनी तयारी करू शकता उद्या आपण खरोखरचा विवाहसुद्धा लावू शकतो नाही उद्या शक्य झालं तर कथेच्या पुढच्या दिवसांमध्ये कधीही कथेची सांगता यावेळेला होणार आहे ना याच वेळेला त्यांनी कथेची सांगता आरती व्हायच्या आधी विवाह संपन्न करायचा आणि सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा सरळ गोष्ट आहे या मंडपामध्ये ज्याचा विवाह होईल तो खरोखर भाग्यवान ठरेल म्हणून जर विवाह त्यांनी करायची इच्छा असेल कोणाची तर या मंडपामध्ये तुम्ही विवाह संपन्न करू शकता फक्त काकणेवाडीतल्या लोकांकरताच ही सूचना आहे असं नाही तर आपण पंचकृषीतून आलेले लोक आहात सर्वांनाच त्यांनी भाविकांना ही सूचना आहे जर कोणाचं जमून ठेवलेलं लग्न असेल आणि ते एवढ्या आनंदात करायचं असेल तर त्यांना ते अशा पद्धतीने करू शकतात आजची कथा इथेच विराम पावते
यानंतर संयोजक सूचना